नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडा झडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. लोकसभा निवडणुकांचे निकाल सगळ्यांच्या समोर आलेत. या निवडणुका फार इंटरेस्टिंग राहिल्या, अनेक अर्थाने राहिल्या. पण या निवडणुकांमध्ये शेतीभोवती काही राजकारण फिरलं का, या निवडणुकांवरती शेती प्रश्नांचा शेतकऱ्यांचा काही दबदबा राहिला का, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, तुमचं या नव्या भागात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे, नरेंद्र मोदी ना राहुल गांधी या निवडणुकांमध्ये सगळ्यात हिरो आणि सगळ्यात ज्याला म्हणतो की ज्यांनी बाजी मारली आहे सुपरस्टार शेतकरी राहिलेत का? एका अर्थाने तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण ही जी निवडणूक होती तर असं चाललं होतं की नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चित्र रंगवायचा प्रयत्न केला होता, खास करून सत्ताधारी पक्षाकडून. परंतु जर आपण निकाल बघितले तर निकालात असं दिसतं की सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर परत येणार, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाची जी आघाडी आहे, इंडिया आघाडी, त्यांना ज्या सीट्स मिळाल्यात त्यामुळे त्यांचा पण उत्साह वाढलेला आहे. 234-233 आसपास त्यांना जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे असं चित्र दिसतंय की नरेंद्र मोदींनी पण बाजी मारली आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी पण बाजी मारली. पण जसं तुम्ही म्हणालात तसं ह्याचा जो खरा हिरो जो ठरला शेतकरी, तर तो शेतकरी ठरला. या लोकसभा निवडणुकीचा खरा हिरो शेतकरी ठरला हे असं का म्हटलं जातं? कारण निवडणूक जरी मोदींनी जिंकली असली, मोदींनी असं आपण मुद्दा म्हणतोय, कारण ही निवडणूक ही भाजप पक्ष म्हणून किंवा एनडीए आघाडी म्हणून त्यांनी लढवलेली नव्हती, तर मोदी म्हणूनच लढवली होती. एका व्यक्तीभोवती ही सगळी निवडणूक त्यांनी फिरवलेली होती. तर ही निवडणूक जरी मोदींनी जिंकली असली, म्हणजे ते सत्तेवर येणार असले, तरीसुद्धा एका अर्थाने त्यांचा तो पराभव आहे. कारण त्यांनी जे काही नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला होता किंवा त्यांना जो अजेंडा या निवडणुकीमध्ये सेंट्रलला ठेवायचा होता तर ते काय ठेवता आला नाही. त्याच्यामुळे त्यांची खूप तशी बघितली तर ससेहोलपट झाली. पहिल्यांदा अडचण काय आली की त्यांना ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण या मध्यावधी फिरवायची. बरोबर. हे राम मंदिराचा मुद्दा ताजा होता आणि राम मंदिरामुळे एक देशभरामध्ये एक लाट आलेली आहे आणि त्या लाटेच्या जोरावरती आपल्याला ही इलेक्शन काढून घेता येईल अशा प्रकारचं सुरुवातीचं चित्र होतं. परंतु हळूहळू असं लक्षात आलं की हे राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो तितकासा प्रभावी ठरत नाही आहे, म्हणजे ग्राउंडवरचा जो रिस्पॉन्स आहे तो त्या प्रमाणात नाही आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मोदींनी मुस्लिमांवर अटॅक केला आणि मग पूर्ण जे त्यांच्या कॅम्पेनचा जो सेंटर पॉईंट होता तो मुस्लिमांबद्दलचं त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते चर्चेत आले. त्याच्यातनं मग त्यांना विरोधी पक्षाला पण शह द्यायचा होता, कारण त्याच्या आधी एक गफलत झाली होती की 400 पार आपके बार 400 पार असा जो नारा दिला होता तर तो भाजपला किती आत्मविश्वास आहे याचं प्रतीक होतं ते. पण ते अंगलट आलं, कारण आपके पार 400 पार कशासाठी पाहिजे तुम्हाला? तर राज्यघटना बदलण्यासाठी पाहिजे. अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार झालं आणि हे नॅरेटिव्ह काही फक्त विरोधी पक्षांनी केलं होतं अशातला भाग नाही तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सांगितलं होतं की आपल्याला 400 पेक्षा जास्त जागा कशासाठी पाहिजेत, तर आपल्याला राज्यघटना बदलायची. त्यांचा जो कोर वोटर होता त्यासाठी मग धार्मिक ध्रुवीकरण, मुस्लिम द्वेष ह्यासारखे त्यांचे जे काही हातखंडे प्रयोग आहेत ते त्यांनी केले आणि सगळ्यात कळ चढवलं ते शेवटी ते ध्यान केलं. त्या ध्यानाचं जे काही सोंग झालं कॅमेऱ्याच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या अँगलनी ते ध्यान लोकांनी बघितलं. बरोबर. म्हणजे मोदींना एका विशिष्ट दिशेने ही निवडणूक न्यायची होती. मग हे यशस्वी झालं का? समजा हे सगळं यशस्वी झालं असतं तर मग भाजपला स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करण्या इतक्या जागा मिळाल्या असत्या. तसं झालं नाही, म्हणजे भाजपला मोठा फटका बसला या निवडणुकीमध्ये. हे कशामुळे झालं? तर ह्याच्यातला सगळ्यात मोठा घटक जो आहे तो शेतकरी हा घटक राहिला. बरं. त्यामुळे आपण म्हणतो की शेतकरी हा या निवडणुकीचा खरा हिरो ठरला. मग शेतकऱ्याने असं काय केलं? तर हे जे काही जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण आहे तर ह्या राजकारणाच्या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न ह्याच्यावरती ही निवडणूक लढली गेली पाहिजे किंवा निवडणुकीच्या केंद्रस्थानी हे विषय आले पाहिजेत असा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वर्ग ॲक्टिव्ह होता तो शेतकऱ्यांचा होता. कारण शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, शेतकऱ्यांचे जी पोर आहेत त्यांना बेरोजगारीची झळ बसते, म्हणजे ग्रामीण बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतीचे प्रश्न तर आहेतच. म्हणजे ह्या तिन्ही प्रश्नांची जी धग ज्याला बसली असा तो वर्ग म्हणजे तो शेतकरी वर्ग. आणि ह्या शेतकरी वर्गाने म्हणजे आधी जे मोदींचा जो कयास होता की आपण धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केलं की मग त्याच्या आड आपल्याला हे जे काही शेतीचे प्रश्न आहेत किंवा त्याच्याबद्दलची जी काही नाराजी आहे त्याच्यावरती मात करता येईल. तर हा जो मोदींचा जो अंदाज आहे तो शेतकऱ्यांनी सपशेल खोटा ठरवला. त्याच्यामुळे मग काय झालं की मोदींची इच्छा असो अगर नसो निवडणूक शेवटी धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरती त्याला मर्यादितच यश मिळालं
आणि खरी निवडणूक जी लढली गेली ती महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न ह्याच्यावरती लढली गेली. म्हणजे तुम्ही आता अक्रॉस द स्टेट बघा, म्हणजे उत्तर भारतामधले जी काही राज्य आहेत तिथले शेतीचे प्रश्न वेगळे आहेत, दक्षिण भारतातले राज्य त्यांचे शेतीचे प्रश्न वेगळे आहेत, किंवा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात हा जो पट्टा आहे तिथले शेतीचे प्रश्न वेगळे आहेत. परंतु सगळीकडले शेतकरी अडचणीतच आहे, आणि आपल्याकडलेच नाही सगळ्या जगातले शेतकरी अडचणीत आहेत हे आपण आता युरोपमधले जे आंदोलन आहे त्याच्यातनं बघतोय, किंवा वेगळ्या देशांमधले आंदोलन त्यातनं बघतोय. तर देशामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये जी काय परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस जर इलेक्शन होत असतील आणि ही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होती, बरोबर, अशा इलेक्शनच्या जो वेळेस जो मुख्य जो मुद्दा आहे तो शेतीचा असायला पाहिजे. आणि ह्याच्यावरती मग शेतकऱ्यांनी आपापली जी काही नाराजी आहे किंवा ते प्रचाराच्या दरम्यान पण व्यक्त केली. आणि ह्याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्याचे जे कृषी मंत्री होते अर्जुन मुंडा, ते या निवडणुकीत पराभूत झाले. आपण सगळ्या राज्यांचा जर आढावा घेतला तर जिथं जिथं शेतीचे प्रश्न उग्र झालेले आहेत तिथं भाजपला मोठा फटका बसला. तेव्हा त्या अर्थाने जर ह्यांचा जो विजय रथ होता या जमिनीपासून तो खूप वर चाललेला होता, तो जमिनीवर आणायचं काम शेतकऱ्यांनी केलं. त्यामुळे त्या अर्थाने मला असं वाटतं की ही निवडणूक नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांनी जेवढी गाजवली त्याच्यापेक्षा जास्त गाजवली ती शेतकऱ्यांनी. ओके सर, आता तुम्ही याच्यात एक उल्लेख केला की कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तर राज्यावाईज म्हणजे राज्यानुसार त्याचं चित्र नेमकं काय राहिलं, निवडणुकांचं स्वरूप तिथे काय होतं, तिथे प्रश्न काय होती, त्याला रिस्पॉन्स कसा राहिला मतदारांचा, आणि मग कुणाच्या बाजूने जास्त पारड झुकलेलं दिसतं राज्यानुसार. आता ह्याच्यामध्ये जी सत्ताधारी आघाडी होती एनडीए, तर त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा भाजप, तर त्यांना सगळ्यात मोठा फटका कुठे बसला, उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर, उत्तर प्रदेशने त्यांचं सगळं गणित बिघडवलं आणि बिहारने साथ दिल्यामुळं त्यांना थोडंफार हे मिळालं, आणि इकडं ओदिशाने साथ दिली त्याच्यामुळे त्यांना आता ज्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये ते आहेत ते आले. पण उत्तर प्रदेशमध्ये मात्र त्यांना खूप मोठा फटका बसला. तर उत्तर प्रदेश हे असं एक राज्य आहे की एक तर सगळ्यात मोठं राज्य आहे, बरोबर, की जिथं लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, आणि आतापर्यंत जे पंतप्रधान बघितले आपण 90% पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून येतात. आता नरेंद्र मोदी सुद्धा गुजरातचे असले तरी त्यांचा मतदारसंघ आता वाराणसी आहे, त्यामुळे ते उत्तर प्रदेशच आपण म्हणता येईल. तर उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेस जो परफॉर्मन्स होता तो खूप चांगला परफॉर्मन्स होता, तो परफॉर्मन्स रिपीट करणं जवळपास अशक्यच होतं इतकं त्यांना जागा मिळते मिळालेल्या होत्या. आता मात्र इथं त्यांना त्याच्यामध्ये खूप कमी झाल्या जागा त्यांच्या, आणि ह्याच्यामध्ये मुख्य जो फटका बसला तो शेतकरी प्रश्नाच. बरं, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही नाही की फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरतीच तिथली निवडणूक फिरली. तिथं सगळ्यात मोठा मुद्दा होता की तिथं जातीय समीकरणांची जी काही सांगड अखिलेश यादवनी घातली तर ते खूप त्याला यश मिळालं. म्हणजे मागच्या निवडणुकीच्या ह्याच्यापासून जो धडा घेतला आणि ह्या विधानसभा आताची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ परत सत्तेवरती आले, परंतु असं असताना सुद्धा समाजवादी पार्टी जी आहे त्यांचा मत टक्का वाढला होता, म्हणजे वोटिंग शेअर जो आहे वोट शेअर जो आहे तो वाढला होता. त्यामुळे तो वोट शेअर वाढल्यानंतर मग त्याच्यापासून धडा घेऊन अखिलेश यादवनी चांगली बांधणी केली, आणि त्याच्यामधलं सगळ्यात जे होतं की बिगर यादव जातींना त्यांनी तिकीटं दिली, म्हणजे आता उमेदवार जो स्ट्रॉंग होल्ड होता तो यादव आहे, पण त्यांच्या घरातले जे काही 4-5 यादव उमेदवारांनी त्यांनी तिकीटं दिली ती जर सोडली तर बाकी सगळे त्यांनी जे पिछडे अति पिछडे मागास ओबीसी यांची जी काही मोट बांधली त्याला त्यांनी तिथे यश मिळालं. पण त्याच्याबरोबरीच बरोबरीनं महत्त्वाचा मुद्दा होता तो शेतकऱ्यांचा. तर तो काय शेतकऱ्यांचा, उत्तर प्रदेश हे खूप मोठं राज्य आहे, म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशचा जो भाग आहे तो पंजाब हरियाणाला जोडून आहे, त्याच्यामुळे तिथं गहू आणि तांदूळ ही महत्त्वाची पिकं आहेत. तुम्हाला माहिती आहे का आता तिथं शेतकरी आंदोलन सुरू आहे, 113 जास्त दिवस झाले की पंजाब हरियाणाच्या सीमेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, आणि त्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पण पडले. आणि भाजपने तिथं आधी खूप मोठ्या प्रमाणावर हे केलं होतं, म्हणजे मोर्चेबांधणी केली होती की चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर मग त्यांचा जो पक्ष आहे लोकदल तो एनडीएमध्ये आला. म्हणजे आता जे जयंत चौधरी आहेत त्यांचे नातू त्यांनी आपला पक्ष एनडीएमध्ये सामील झाले ते, त्याच्यामुळे तिथला जो काही शेतकऱ्यांचा विरोध होता तो आपण ॲड्रेस करतोय किंवा तो आपल्या बाजूने वळवण्यात शेतकऱ्यांना यश आलं अशा प्रकारचं ते चित्र तिथं रंगवलं होतं. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही, त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पण मोठा फटका बसला. आणि तिथं जसे तांदूळ आणि गहू हे मुख्य पीक आहेत त्याप्रमाणे ऊस हे खूप महत्त्वाचं पीक आहे. बरोबर, म्हणजे ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन महत्त्वाची राज्य आहेत. तर तिथं साखरेच्या दराबद्दल जी काही नाराजी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे ती तिथल्या पण शेतकऱ्यांची आहे. म्हणजे इथेनॉलच्या बाबतीत सरकारने जो घोळ घातला
आणि त्याच्यामुळे साखरेच्या दरावरती परिणाम झाला. त्याच्यामुळे एकंदर जो काही या सगळ्या प्रश्नांचा विस्फोट झाला, तर त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तिथं पण बसला. त्यामुळे तिथले ते शेतकरी नाराज होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा. तर गोवंश हत्याबंदी कायदा हा यांचा पेटंट विषय, हिंदुत्ववादी राजकारण पुढे नेण्यासाठी गाय हा एक धार्मिक मुद्दा करून त्यांनी गोवंश हत्याबंदी कायदा केला. परंतु गोवंश हत्याबंदी कायद्याचा खूप मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो हे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोच आहे. पण महाराष्ट्रामध्ये जी काही सिच्युएशन आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गंभीर स्थिती उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे शेतीचे जे काही प्रश्न आहेत आणि शेतकरी आंदोलन, त्याचा एक परिणाम म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी झाली. दुसरं महत्त्वाचं राज्य आहे राजस्थान, की जिथं आत्ताच सत्ता बदल झाला, म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आलं. परंतु तिथं मागच्या वेळेस म्हणजे 2000 तिथं जागा आहेत, 25 जागा आहेत लोकसभेच्या, 25 जागा तिथं आहेत. आणि 2014 25 जागा भाजपला मिळालेल्या होत्या. आणि 2019ला 24 जागा भाजपला मिळालेल्या होत्या आणि मित्रपक्षाला एक जागा मिळालेली होती. म्हणजे असं म्हणून 25 गणित बघितलं ते सत्ताधारी आघाडीच्या बाजूने असून, तर तिथं यंदा मात्र भाजपला 14 जागा मिळाल्या. बरं, म्हणजे जवळपास निम्म्यावरती आलेले आहेत. आणि काँग्रेसला 8 आणि मित्रपक्षाला 2 अशा तिथं जागा मिळाल्या. म्हणजे तो राजस्थानमध्ये इतकं मोठा फटका का बसला, तर तिथं पण शेतकरी आंदोलन हाताळण्यामध्ये ज्या काही चुका झाल्या तिथं, तर त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला. आणि उमेदवारांची निवड चूक झाली किंवा 400-500 जे काही नॅरेटिव्ह आहे त्याच्यामुळे आम्हाला मोठा फटका बसला, असं तिथल्या मंत्र्यांनी सांगितलं. बरं, म्हणजे आता तिथल्या भाजपच्या सरकारमध्ये जो मंत्री आहे राज्यमंत्रिमंडळ, त्यांनी अशी कबुली दिली की बाबा हे शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन आहे किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते हाताळण्यामध्ये आम्ही कमी पडलो. त्यामुळे तिथं पण मुख्य मुद्दा राहिला तो शेतकऱ्यांचा राहिला. त्याच्यानंतर महत्त्वाचं राज्य आहे ते हरियाणाचं, कारण हरियाणामध्ये पंजाबमध्ये जरी इतर पक्षांचं सरकार असलं तरी हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे. बरोबर. आणि काही मागच्या काही टर्म आपण बघतोय की तिथं भाजपचा जो होल्ड आहे तो मोठा होल्ड आहे. तिथं आहे 10 जागा आणि 2019 10 जागा भाजपने जिंकल्या होत्या. आज काय परिस्थिती आहे, ते निम्म्यावर आलं, आता त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आणि हरियाणाची एक सिच्युएशन इतकी इंटरेस्टिंग आहे की आता आंदोलन सुरू आहे ते हरियाणाच्या सीमेवरती सुरू आहे ना, हरियाणा पंजाबच्या सीमेवरती सुरू आहे. त्यांची मागणी की आम्हाला दिल्लीला जाऊ दे. त्यामुळे तिथलं जे शेतकरी आंदोलन आहे, आधीचं शेतकरी आंदोलन पण त्यांनी बघितलेलं आहे की ज्यावेळेस कृषी कायद्याच्या विरोधात जे पहिल्यांदा शेतकरी आंदोलन उभं राहिलं त्याच्यामध्ये पण हरियाणातले शेतकरी आघाडीवर होते, हरियाणा पंजाबमधले. आणि आता परत जे आंदोलन सुरू झालं तिथं पण आता हरियाणातच होतं. त्यामुळे तिथल्या शेतकरी आंदोलनाचा तिथं इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की जो किमान आधारभूत किमती, ज्या आपण MSP म्हणतो, तर MSP गॅरंटीचा कायदा करावा, कर्जमाफी करावी किंवा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, ह्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तिथं खूप मोठं वेटेज तिथं मिळतं. कारण तिथली जी पीक पद्धती आहे आणि एकंदर तिथलं शेतकऱ्यांचं जे काही तिथलं स्ट्रॉंग होल्ड आहे, तर त्याच्यामुळे तिथं आंदोलनाला खूप मोठं पाठबळ मिळतं. आणि मग त्याचा एक मोठा फटका यांना बसला, त्यामुळे त्यांच्या जागा निम्म्यावरती आल्या. बरं, तिथं आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आणि तिथं आत्ता भाजपला पूर्ण बहुमत नाही आहे. त्यांचा जो जननायक जनता पार्टी म्हणून आहे, तर जननायक जनता पार्टीबरोबर भाजपची युती होती. बरं, आणि शेतकरी ज्या आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस एक जननायक जनता पार्टीचे जे काही उपमुख्यमंत्री होते तिथले दुष्यंत चौटाला, ह्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपला सूर लावलेला होता त्यावेळेसच. कारण त्यांचा जो जनाधार आहे तो शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी नाराज झालेले आहेत आणि शेतकरी नाराज झाल्यामुळे ही वोट बँक आपल्या हातातून जाऊ शकते याचा अंदाज आल्यानंतर या पार्टीने आता भाजपबरोबर अधिकृतपणे काडीमोड घेतले. हरियाणाचे शेजारचं राज्य पंजाब, की जिथं जे शेतकरी आंदोलनामध्ये पहिल्या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाबचे शेतकरी आघाडीवरती होते, आता इथे शेतकरी आघाडीवरती आहेत. तर पंजाबमध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी आहे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात. आणि तिथं पण भाजपची आघाडी कोणाबरोबर होती, शिरोमणी अकाली दल, हा त्यांचा ज्यावेळेस NDA स्थापन झालं तेव्हापासूनचं त्याच्या आधीपासूनची युतीमध्ये असलेला पक्ष आहे. म्हणजे भाजपबरोबर ज्यांनी युती केली असे जे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत सगळ्यात जुने पक्ष, त्यात एक होते शिवसेना जे बाळासाहेब ठाकरेंनी केली त्यावेळेसची, आणि हा शिरोमणी अकाली दल. तर हे दोन त्यांचे जुने पार्टनर होते. तर शिरोमणी अकाली दलाला पण शेतकरी आंदोलनाची जी काही झळ आहे त्याचा आपल्या राजकारणावर परिणाम होतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाठिंबा काढून घेतला. आणि त्या हरसिमरत कौर ज्या होत्या केंद्रात मंत्री, त्यांनी राजीनामा दिला आणि या इलेक्शनमध्ये त्यांनी भाजपबरोबर युती केली नाही. त्यामुळे भाजपला तिथे एकट्याने निवडणूक लढवावी लागली. आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची.
ह्याच्याशिवाय भाजपकडे पर्याय नव्हता. पण अमरिंदर सिंग यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ते प्रचारात सक्रिय राहिले नाहीत. स्वतःच्या पत्नीच्या प्रचारासाठी सुद्धा ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे तिथं भाजप हे पूर्णपणे एकाकी पडलेलं होतं. बरं. आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष होता. म्हणजे ज्यावेळेस भाजपचे उमेदवार प्रचाराला जायचे तर अनेक गावांमध्ये त्यांनी लोकांनी त्यांना रोखलं. बरोबर. काळे झेंडे दाखवले, मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि तुम्ही शेतकरी आंदोलनकांची संभावना दहशतवादी देशद्रोही अशी कशी काय करू शकता असंही त्यांच्या भाषेमध्ये झाल भाषेमध्ये त्यांनी जाब विचारला. म्हणजे उमेदवारांना प्रचार करणं सुद्धा मुश्किल झालं. आणि ते दिग्गज उमेदवार होते, ज्यात मी तुम्हाला नाव सांगितलं, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी, त्यांना सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे भाजपला तिथं खूप मोठं काय म्हणतात अवघड सिच्युएशन त्याला फेस करायला लागली. तर 2019 भाजपचे दोन खासदार तिथं होते, छोटं राज्य आहे पंजाब, तर भाजपचे दोन खासदार होते आणि त्यांचा जो मित्र पक्ष होता शिरोमणी अकाली दल यांचे दोन खासदार होते. तर आता 2024 मात्र भाजप शून्यावर आली आणि भाजपला तिथं भोपळा पण फोडता आला नाही. त्यामुळे 10 केंद्र सत्तेवर असलेला पक्ष त्यांची तिथं अवस्था इतकी वाईट झाली. आणि त्या अजय मिश्र टेनीला जे तिकीट दिलं त्याची खूप वाईट प्रतिक्रिया पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये, हरियाणा शेतकऱ्यांमध्ये उमटली. त्यांचं म्हणणं की आता ते याच्यावरनं भाजपचं शेतकऱ्यांबद्दल काय भावना आहेत, शेतकऱ्यांबद्दल ते काय विचार करत आहेत याचीही ह्याचा पुरावा आहे. त्याच्यामध्ये ती एक नाराजी होती. त्यामुळे आपण जर उत्तर भारतातले सगळे हे बघितले तर इथं सगळ्या ह्याच्यामध्ये शेतीचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला. अशाच प्रकारची सिच्युएशन आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण दिसते. ओके. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण शेतीच्या प्रश्नाचा मोठा फटका भाजपला बसला. सर, आता याच्यात तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय झालं याचा सगळा आढावा सांगितला आम्हाला. मुद्दा काय, महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचं एक प्रकारची नाराजी सरकारवरती होती. विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी सुद्धा ती पत्रकार परिषदेत कबूल केले की आम्हाला कांदा, सोयाबीन आणि कापूस प्रश्नाचा फटका बसला. तर महाराष्ट्रात नेमकं चित्र काय होतं शेतकऱ्यांमधलं आणि शेतकऱ्यांनी त्याच्यावरती कशा पद्धतीनं नाराजी व्यक्त केली आहे, ती मतपेटीतनं खरंच केली आहे का? देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरंच आहे. बर. म्हणजे त्यांना एक कौतुक करायला पाहिजे की त्यांना शेतकरी जे आपल्या कारभारावर नाराज आहे जे त्यांनी कबुली दिली आणि त्यांनी जे विषय सांगितले, कांद्याचा विषय आहे किंवा सोयाबीनचा विषय आहे, कापसाचा विषय आहे, त्या विषयाबद्दल शेतकऱ्यांची नाराजी होतीच. ही नाराजी काही लपून राहिलेली नव्हती. पण ते आधी ते मान्य करत नव्हते. ते बऱ्याच वेळेस आधी मान्य करत नव्हते कारण त्यांचं इलेक्शन होतं. आधी मान्य केलं असं तर मग 9 पण जागा आल्या नसतं. तर ह्याच्यातला मुद्दा काय होता की हे शेतकऱ्यांची जी काही नाराजी आहे ती काही ह्या सरकारच्या काळामध्येच आहे अशातली भाग नाही. तर हे खूप दिवसापासूनचे जे काही शेतीचे प्रश्न आहेत ते आता चिघळत चाललेत आणि दिवसेंदिवस त्या प्रश्नावरती तोडगा निघण्याच्याऐवजी हे प्रश्न दिवसेंदिवस अधिकच वाईट स्थितीला पोचतात. ह्याच्यामुळे एक ओव्हरऑल शेतीवर जे अरिष्ट आपण म्हणतो डिस्ट्रेस आहे तो आहे आणि त्याचा मात्र आता भडका उडाला. मग ह्या सरकारच्या काळामध्ये काय झालं, तर ह्या सरकारच्या काळामध्ये सगळी जी काही धोरणं आहेत ती शेतकरी विरोधी राहील. आपण आयात निर्यातीची धोरणं जर बघितली ती सगळी शेतकरी विरोधी राहील. आणि आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली की बाबा केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी म्हणून शेतमालाचे दर पाडायचे, या उद्देशाने जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न केले. त्यातला एक भाग म्हणजे आयात निर्यातीची जी काही धोरणं आहेत त्याच्यामुळे काय आलं की सगळ्या शेतमालाचे दर पडले. त्यामुळे आता जे काही शेतीवरचं अरिष्ट वाढत चाललं होतं त्याचा एकदम ह्या सरकारच्या काळामध्ये भडका उडाला. आणि म्हणजे सोयाबीनचा जो विषय आहे तर सोयाबीनचे रेट पडले, ते सरकारने जे काही खाद्यतेलाची आयात केली तो त्यातला महत्त्वाचा फटका बसला. कापसाचे रेट पडले आणि ह्या सगळ्यामध्ये साखरेच्या बद्दल पण त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कडधान्याची पण विक्रमी आयात केली त्याच्यामुळे इथले कडधान्याचे रेट पडले. त्यामुळे असं कुठलंही पीक नाही आहे की ज्या पिकाचे रेट सरकारने पाडले नाही. त्याच्यामुळं एक खूप मोठी नाराजी होती. आणि ओव्हरऑल केंद्र स्तरावरती सुद्धा आपण जे म्हणलं की यांचं मोदींचं जे नॅरेटिव्ह कुठं चुकलं तर ते शेतीच्या बद्दलचे जे काही नॅरेटिव्ह होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देतो आहे. आणि दुसरं म्हणजे PM किसान जी योजना आहे की शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला आम्ही देतो आहे 3 हप्त्यामध्ये 2,000 रुपयाचा हप्ता. तर ह्याच्यावरती मग हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते राहणार नाही. म्हणजे तुमच्याकडे नुकसान होतं ना पण आम्ही तुम्हाला इतके पैसे देतो
ह्या पी एम किसान जगाजावाजा करायचा, बाकीच्या जे काही स्कीम आहे ते जगाजावाजा करायचा, आणि त्याच्यातनं हे आयात निर्यातीचे जे काही प्रश्न आहेत किंवा शेतमालाचे भावाचे जे प्रश्न आहेत ते नाहीच आहेत किंवा ते प्रश्न येणारच नाहीत, असं प्रकारचं जे नॅरेटिव्ह होतं ते जे तिकडे मोदी आणि शहा केंद्रात फिरत होते ते तिकडे फडणवीस आणि कंपनी राज्यामध्ये करत होते. त्यांच्या आतापर्यंत सगळी भाषणं काढून बघा, जे आता कबुली दिली हे भाषण सोडून आतापर्यंत शेतीच्या विषयावर जे काही बोलत होते हेच बोलत होते ना. पी एम किसानलाच त्याची नक्कल करून मग नमो महासन्मान योजना म्हणून त्यांनी इथे पण 6,000 रुपये द्यायचे. ह्याच्या पलीकडे त्यांनी शेतीसाठी काय केलं या 5 वर्षाच्या 8 वर्षाच्या काळामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये, आधीची 5 वर्षाची त्यांची कारकिर्द आणि आताचे जे काही 8 वर्षाचं त्यांचं जे काही 3 पक्षांचं सरकार आहे त्याच्यामध्ये शेतीच्या प्रश्नाबद्दल त्यांची काय भूमिका होती, तर ह्याची एक नाराजी लोकांच्या मनामध्ये साठलेली आहे ना. बरोबर. आणि ह्याचा भडका आता का उडाला, कारण मागच्या 2-3 वर्ष सलग शेतकरी अडचणीत आहेत. सोयाबीन आणि कापूस हे आपली 2 महत्वाची पिकं आहेत, या पिकांना मोठा फटका बसला. हा फटका दुहेरी आहे, एक तर हवामान बदलाचं जे काही संकट आहे किंवा मान्सूनचं जे काही चक्र सुरू आहे पावसाचं, तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो. आणि दुसऱ्या बाजूला सरकार हे आयात निर्यातीच्या निर्णयाचं जे काही कंबरड मोडण्या निर्णय घेते, तर हे सुलतानी संकट आहे. तर हे आसमानी संकट आणि सुलतानी संकट ह्या दोन्हीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. आणि वरती तुम्ही सांगते की आम्ही तुम्हाला 6,000 रुपये देतोय, म्हणजे आता उत्तर प्रदेशमधले पण शेतकरी काय म्हणतात की तुम्ही 2,000 रुपये देते ठीक आहे, पण इकडे 2 लाखाचं नुकसान करताय ना. तसंच महाराष्ट्रामध्ये पण आता एक अशीच भावना आहे की तुम्ही 6,000 रुपये देता म्हणून सांगताय, ते म्हणजे महिन्याला 500 रुपये आणि दिवसाला 17.5 रुपये, आणि आमचं नुकसान मात्र तुम्ही 1,00,000-1,000,000 करताय आणि हे 17.5 रुपये किंवा 500 रुपये आमच्या तोंडावर टेकवतोय. तर हे जे काही आवळा देऊन कोळा काढायचं जे काही राजकारण आहे ते लोकांना कळालं. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ह्या इलेक्शनमध्ये असं जाणवलं की GST जो विषय तो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडात पण होता. तुम्ही त्यांना सांगा 6,000-चं कौतुक, ते म्हणतात त्याचं काय कौतुक आहे, आम्ही इतकं खते घेतो एवढं GST जातो त्याच्यामध्ये, आम्ही एवढं कीटकनाशक घेतो त्याच्यावर एवढं GST जातो. GST जी भाषा आहे त्यातलं टेक्निकल त्यांच्या फॅक्च्युअल काही इकडे तिकडे असेल, काही चुका पण असेल त्याच्यामध्ये, पण हे GST जे नॅरेटिव्ह आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे ना की 6,000 रुपये देऊन शेतकऱ्यांचं आम्ही कोट कल्याण करतोय, हा मुद्दाच इथं संपलेला आहे या निवडणुकीमध्ये. तो फक्त महाराष्ट्रातच नाही, सगळ्या पूर्ण देशभरात जर बघितलं तर या 6,000-चं कौतुक आता लोकांना राहिलेलं नाही आहे, कारण हे 6,000 रुपये देऊन तुम्ही आमचं किती मोठं नुकसान करताय. मग लोकांचं म्हणणं काय की हे 6,000 रुपये आम्हाला नाही दिले तरी चालतील, पण हे शेतकरी विरोधी निर्णय तुम्ही घेऊ नका. तर ह्याचा मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसला. आणि त्याचं आपल्याला जसं सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊस आहे, दूध आहे, कांदा आहे, हे सगळ्या ज्या कमोडिटी आपण बघितलं ह्या सगळ्या कमोडिटीमध्ये सरकारचे जे काही निर्णय आहेत ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातले होते. आणि शेतकरी त्याला जे विरोध करत होते त्याला तुम्ही कशा पद्धतीने ॲड्रेस केलं, तर ते काही लोकशाही मार्गाने तुम्ही ॲड्रेस केलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा जो कन्सर्न आहे तो लक्षात घेऊन तुम्ही त्याच्यावरती काहीतरी सरकारची बाजू मांडली असती आणि तुम्ही त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला असता किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते, तर शेतकऱ्यांची भावना वेगळी राहिली असती. परंतु तुम्ही यांना देशद्रोही ठरवणार, तुम्ही यांना हे अतिरेकीच आहेत किंवा तुम्ही विरोधी पक्षाच्या नॅरेटिव्हला बळी पडून हे प्रश्न करतात. आता त्या शेतकऱ्यांना काय पडलं, कोणाचं नॅरेटिव्ह काय, राहुल गांधी काय बोलतोय किंवा नरेंद्र मोदी काय बोलतात, ह्याचं नॅरेटिव्हशी त्यांचं तसा खूप दूरदूरचापर्यंत काही संबंध नाही आहे, कारण त्यांच्यावरच्या जगण्यामरण्याचे प्रश्न इतके अवघड झालेले आहेत, तर त्याच्यातनं सुटका होत नाही आहे ह्याबद्दलची एक नाराजी आहे. दुसरा मुद्दा तर तो बेरोजगारी आणि ह्याचा महागाईचा जो मुद्दा आहे त्याची खूप मोठी झळ तिथं बसली. आणि ओव्हरऑल तुम्ही जर शेतमालाला भाव दिले नाहीत, शेतमालाचे भाव पाडले, तर ओव्हरऑल रुरल इकॉनॉमी जी आहे, ग्रामीण अर्थकारण जे आहे तेच खाली बसतं ना, त्याच्यामध्ये तिथलं मागणी वाढत नाही. म्हणजे एकंदर अर्थकारणाचं जे चक्र आहे तेच अडकून पडतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणं ह्याचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे तेवढं इकॉनॉमी म्हणून महाराष्ट्राचं पूर्ण राज्याचं पण नुकसान असतं. तर हे सगळं लक्षात न घेता एककली पद्धतीने सगळे निर्णय घेतले गेले आणि त्याचा मोठा फटका भाजपला तरी बसला आहे या निवडणुकीमध्ये, आणि त्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सर, त्याच्यात तुम्ही ओव्हरऑल सांगितलं, पण यातला एक महत्वाचा मुद्दा की ते फार मोघम अशा पद्धतीनं विधान आलं देवेंद्र फडणवीसांचं की सोयाबीन कापूस आणि याच्याबद्दलचं आम्हाला फटका बसला, पण तो नेमका कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये बसला, कारण की पूर्ण महाराष्ट्राचं चित्र ज्यावेळेस बघू आपण त्यावेळेस त्याची एक वर्गवारी केली जाते पिकांच्या बाबतीतही. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, मराठवाड्यात सोयाबीन कापूस आहे, विदर्भात परत कापूस आहे, खानदेशात कांद्याचा प्रश्न आहे, पीक आहे. तर पिकानुसार बोलायचं झालं तर सोयाबीनचा फटका कुठल्या भागात सर्वाधिक बसला भाजपला?
आता याचं काय आलं, सोयाबीन हे जे पीक आहे, आता आपण पूर्ण खरीपाचं जर आता आपण पीक रचना बघितली, सोयाबीन आणि कापूस हे दोन मुख्य पीक आहेत. तेव्हा आपण जर आपण ग्रामीण महाराष्ट्राची इकॉनॉमी जर बघितली, तर मराठवाडा विदर्भाची पूर्ण इकॉनॉमी सोयाबीन एका पिकावर अवलंबून आहे. बरोबर, इतकं हे पीक महत्वाचं झालेलं आहे. मग आता हे सोयाबीनला जर मोठा फटका बसला, तर ह्या पूर्ण भागाची जी इकॉनॉमी आहे ती अडचणीमध्ये येते, आणि शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न तयार होतात. त्याच्यामुळे मग आता इथं मराठवाड्यातला समजा तर लातूर सारखा जे मतदारसंघ आहे, तर लातूर हा देशातलं बेंचमार्क मार्केट आहे सोयाबीनबद्दल. म्हणजे सोयाबीनचे रेट लातूरमध्ये काय असतात ह्याच्यावरती पूर्ण देशातल्या बाजारपेठेतले रेट ठरतं, इतकं ते महत्वाचं मार्केट आहे. लातूरमध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्री पण आहेत, जागतिक दर्जाचे उद्योग तिथं आहेत. मग असा जो मतदारसंघ आहे लातूर सारखा, तर तिथं हा सोयाबीनचा एक विषय महत्वाचा ठरलेला आहे. किंवा बीड आहे, परभणी आहे, धाराशिव जे आधीच उस्मानाबाद, नांदेड, किंवा विदर्भातले सगळे जे पट्टा आहे तो नागपूरपासून याच्यापर्यंत यवतमाळपर्यंत, तर ह्या सगळ्या ठिकाणी सोयाबीन हा मुख्य पीक आहे. त्याच्यामुळं सोयाबीनचे रेट पडले आणि हे सरकारच्या धोरणामुळे पडले, तर ह्याचा राग जो शेतकऱ्यांमध्ये आहे, तर तिथं त्याचा फटका तिथं बसला. लातूर पूर्ण मराठवाड्यात जर तुम्ही बघितलं तर भाजपचा एक पण उमेदवार तिथे निवडून आलेला नाही, आणि विदर्भामध्ये सुद्धा भाजपला यश मिळालेलं आहे काही दोनच जागा, परंतु तिथं काँग्रेसने मोठी मुसंडी मारलेली. तर हे मराठवाडा आणि विदर्भामध्ये भाजपला जो मोठा फटका बसला, ते सगळ्यात मोठं कारण हे सोयाबीन आहे. याचा अर्थ फक्त सोयाबीनमुळे झालं असं नाही, पण जे काही बाकीचे घटक होते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घटक हा सोयाबीन ठरलेला आहे. तीच गोष्ट कापसाची, विदर्भातलं मुख्य पीक आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी असेल, नांदेड असेल, असे जे काही पॉकेट्स आहेत, तर तिथं किंवा उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, जळगाव आहे, एकंदर खांदेचा जो पट्टा आहे, तर इथं कापसाचं पीक महत्वाचं पीक आहे. आणि कापसाचं क्षेत्र पण आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सोयाबीन आणि कॉटन एकत्र केलं तर जवळपास 90% जे खरीपाचं क्षेत्र आहे ते आपलं पीक रचना तिथं संपते. त्यामुळे मग कापसाचे रेट पण पडलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा कापसाचा मोठा फटका बसला तिथल्या उमेदवारांना. जे काही भाजपचे उमेदवार होते किंवा शिवसेनेच्या शिंदेगडाचे उमेदवार होते, तिथं त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो दुधाचा, तर दुधाचा प्रश्न खूप पेटलेला होता. आणि दुधाच्या प्रश्नावरती सत्ताधारी पक्षांनी जे काही सांगितलं की आम्ही तुम्हाला अनुदान देतो आणि हा प्रश्न आम्ही सोडवतो, तर तसं काही झालं नाही. उलट ते बुडत्याचा पाय खोलत असं ते सगळं होत गेलं. आणि त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही मतदारसंघ आहेत तिथं बसला. कारण मराठवाड्यामध्ये दूधचं वेळ आधीच संपलेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र याचा मोठा फटका तिथं बसला. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला तो कांद्याचा. कारण कांद्याचा मुद्दा हा म्हणजे गाजला ह्यावेळेस, कांद्याने निवडणूक गाजवली. तसं जर बघितलं तर क्षेत्र सोयाबीन आणि कॉटनचं जास्त आहे, पण निवडणूक खरी गाजवली ती कांद्याने. कारण मग दिंडोरीला नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे एका शेतकऱ्यांनी उठून घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, त्याला पंतप्रधानांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिला, हे सगळं खूप त्याची चर्चा झाली. आणि कांद्यामुळं सरकार पडतं असे एक परसेप्शन क्रिएट झालेलं आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्याची चर्चा सविस्तर केली. तर त्याच्यामुळे कांद्याचा प्रश्न हा महत्त्वाचा राहिला. मग दिंडोरीचा लोकसभा मतदारसंघ आहे, तिथं भारती पवार राज्यमंत्री होत्या, त्यांचा ते दारुण पराभव झाला. नाशिकमध्ये फटका बसला, धुळ्यामध्ये फटका बसला, नगरमध्ये सुजय विखे पाटील उभे होते त्यांना या प्रश्नाचा फटका बसला, शिरूरमध्ये आढावरा पटलानेचा फटका बसला, आणि अमोल कोल्हे जे सातत्याने कांद्याच्या प्रश्नावरती संसदेमध्ये आवाज उठवत होते त्यांना याचा फायदा झाला. त्यामुळे कांद्याचे हे जे आहेत ते प्रातिनिधिक मतदारसंघ आहेत, परंतु असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्याच्यामधला काही भाग हा कांद्याचा बेल्ट आहे. म्हणजे पूर्ण मतदारसंघ जरी नसला तरी काही भाग आहे. त्याच्यामुळं कांद्याचा प्रश्न हा अनेक मतदारसंघामध्ये तिथं त्याचा प्रभावी राहिला. त्यामुळे असं जर आपण कम्युनिटी वाईज बघितलं तर हे असं एक चित्र राहिलं ओव्हरऑल, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ. तुम्ही जे आता सुरुवातीला विचारलं की देवेंद्र फडणवीस त्यांनी कबुली दिली, तर ती कबुली पण अर्धवट कबुली. ते काय म्हणले की कांदा, सोयाबीन, कापूस या प्रश्नाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अपयश आलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की सरकारने प्रयत्न केलेले होते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. पण ऍक्च्युली तशी वस्तुस्थिती आहे का? यांनी प्रयत्न केले म्हणजे काय केले? त्यांनी सांगितलं की आम्ही सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना लागू करू, आणि ते काही 4,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करू, अशी घोषणा त्यांनी कधी केली? आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी. म्हणजे त्या आचारसंहितेमध्ये त्याच्या अंमलबजावणी होणं शक्य नव्हतं. त्याच्यावरती पण आपण एक एपिसोड केलेला आहे की भावांतरचं काय झालं. मग हे त्यांचे प्रयत्न म्हणजे भावांतरची आश्वासन एवढंच होतं.
मग त्यांनी काही केंद्र सरकारला आपली धोरणं बदलण्यासाठी भाग पाडलं का, किंवा राज्याच्या वतीने त्यांनी काही आग्रह धरला का? तर तसं काही झालं नाही. कांदा निर्यातीच्याबद्दल पण त्यांनी जी काही उलटसुलट विधानं केली ती वस्तुस्थितीला धरून नव्हती. त्याचप्रमाणे सोयाबीनचे जे काही प्रश्न आहेत, कापसाचे प्रश्न आहेत, खाद्यतेलाचे प्रश्न आहेत, कडधान्याचे प्रश्न आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं एकतरी स्टेटमेंट आहे का की ह्याच्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अडचण होती आणि ती सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, किंवा त्यांनी किमान केंद्रीय पातळीवरती जाऊन काही प्रयत्न केलेत का? तर तसं काही होताना दिसत नाही. जे काही केलं ते हेडलाईन मॅनेजमेंटसाठी केले, ज्याचा ॲक्च्युली प्रत्यक्ष फील्डवर काही परिणाम झालेला नाही आहे, ज्या शेतकऱ्यांना काही फायदा झालेला नाही. आणि भावांतर योजनासुद्धा अजून हवेतच आहे ना. आता तर सरकारच नवीन स्थापन झालं, म्हणजे होणार होईल आता. मग आता सगळं आचारसंहिता संपली, सगळं झालं, मग आता ते भावांतर योजनेची आता तरी अंमलबजावणी करायला पाहिजे. आता चर्चा काय, मी राजीनामा देतो, मला सरकारमधनं बाजूला करा, मला आता इथं राहायचं नाही, म्हणजे मी पुन्हा येणार आता जाऊ द्या की घरी, असं टीका त्यांच्यावर होती की आता इथून इथपर्यंत प्रवास झाला. म्हणजे आता ह्याच्यात मग काय होतं की हे राजीनाम्याभोवती सगळी चर्चा गुंडाळली जाणार आणि ते भावांतर योजनेचं काय झालं हा प्रश्न अनुत्तरित राहणार. बरोबर सर. सर आता ह्याच्यात तुम्ही पिकानुसार सांगितलं की इकडे इकडे अशा अशा पद्धतीनं त्याचा प्रभाव राहिला, भाजपला महायुतीला त्याचा फटका बसला. मग आता भाजपनं इथून पुढे शेतकऱ्यांना दबून राहिलं पाहिजे, भिवून राहिलं पाहिजे की आता हा एक एकमत पेटी तयार झाली आहे आणि याची भाजपनं भीती बाळगली पाहिजे का शेतकऱ्यांची? आत्ताचे इलेक्शनचे रिझल्ट बघितलं तर आपल्याला असं वाटेल किंवा भाजपनेची धास्ती घेतली पाहिजे. हो, पण असं काही नाही. म्हणजे तुम्ही ज्या एका बाजूला हे राज्य बघतो, त्यावेळेस गुजरात सारखं एक राज्य, मध्य प्रदेश सारखं एक राज्य, तर गुजरात सरकार राज्यामध्ये किती वर्षापासून भाजपचं सरकार, पण महाराष्ट्रात त्याचा हे परिणाम दिसून आलाय ना की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली, पण आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांची धास्ती घ्यावी, ह्याचा अर्थ दुसरा अर्थ काय त्याचा की बाबा शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकारला सावध भूमिका घ्यावी लागेल किंवा शेतकरी नाराज होतील, लगेच निवडणुकीत फटका बसेल. पण हे गुजरातमध्ये का नाही झालं, मध्य प्रदेशमध्ये का नाही झालं? गुजरातमध्ये पण कापूस हे महत्वाचं पीक आहे ना. बरोबर. मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन हे महत्वाचं पीक आहे, गुजरातमध्ये पण तेलबिया महत्वाचे पीक आहे, मध्य प्रदेशमध्ये कडधान्य महत्वाचं पीक आहे, गहू महत्वाचं पीक आहे, तांदूळ महत्वाचं पीक आहे. असं काय आहे का की महाराष्ट्रातल्या सोयाबीनला भाव मिळत नाही आणि मध्य प्रदेश मात्र 10-12 हजार रुपये रेट मिळते, किंवा इकडे आपल्या महाराष्ट्रात कापसाला भाव मिळत नाही आणि गुजरातमध्ये मात्र काहीतरी 12-14 हजार रुपये भाव मिळतात, असं काय आहे का? भावाचं सगळीकडलेच पडलंच ना. बरं, केंद्र सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय, तसं तिथल्या शेतकऱ्यांना पण फटका बसलाय ना, गुजरात आणि मध्य प्रदेश. मग तिथं काय रिझल्ट असे आले नाही. गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलं तर गेले कित्येक टर्म भाजपचं सरकार आहे, काँग्रेस जो एकेकाळी सत्तेवर होता आणि विरोधात असताना पण स्ट्रॉंग होता, त्याच्यात पूर्णपणे त्याचा शक्तिपात झालेला आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये पण जवळपास 20 वर्षापासून भाजपचं सरकार आहे. मागच्या वेळेस त्यांचं सरकार गेलेलं होतं, काँग्रेस सरकार आलं होतं, परंतु त्यांनी परत फोडाफोडी करून परत आपलं सरकार आणलं 2-2.5 वर्षामध्ये परत सरकार आणलं. आणि त्याच्यानंतर मग ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर परत भाजप हे पूर्ण बहुमताने आलं. मग असं का होतं मग मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये शेतकरी प्रश्न नाही आहेत का, किंवा तिथं फटका बसत नाही का ते पूर्ण शहरीकरण झालेले राज्य आहेत, असंही नाही ना. मध्य प्रदेश हे खूप मोठं राज्य आहे, गुजरात पण जे प्रमुख पीक आहेत महत्वाचं राज्य आहे, तिथं का फटका बसत नाही? मग तिथं त्यांना धास्ती वाटत नाही का? त्यामुळं तिथं जे त्यांनी प्रयोग केलेला आहे, म्हणजे गुजरात ही जी आपण म्हणतोय की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ती हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती, गुजरातमध्ये हिंदुत्वाची प्रयोगशाळा त्यांनी केली, तिथं जे मॉडेल राबवलं त्याचं यश मिळालं, त्याला त्यांनी त्या गुजरात मॉडेल नरेंद्र मोदींचं नाही प्रयोगशाळा वेगळी आणि आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे नेलं गुजरातला मोदींच्या नेतृत्वाखाली, असं जे एक म्हणजे मराठाच्या पण आम्ही पुढे गेलो, त्याचं एक त्यांनी जोड दिली, म्हणजे धार्मिक विकाराचं राजकारण आणि हे विकासाचं राजकारण ह्याचं एक कॉम्बिनेशन करून त्यांनी एक गुजरात मॉडेल तयार केलं. आणि हेच हिंदुत्वाची प्रयोगशाळेचा प्रयोग त्यांनी मध्य प्रदेशमध्ये पण केला. बरं. आणि मध्य प्रदेशमध्ये पण त्याला मोठं यश मिळालं. आणि हे गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये हिंदुत्वाची जी प्रयोगशाळा आहे त्याचं जे राजकीय ह्याच्या यशामध्ये त्यांनी रूपांतर केलं, त्याच्यामुळे त्यांचा असा एक समज झाला भाजपचा की हे जर मॉडेल आपण राबवलं तर मग हे जे काही शेतीचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, ते आपण सरपास करू शकतो. त्याला निवडणुकीच्या राजकारणामध्ये या प्रश्नावरती निवडणूक फिरली जाणार नाही जर हे
धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आपण यशस्वीपणे केलं. मग ती त्यांची प्रयोगशाळा होती आणि त्यांचं जे स्वप्न होतं की हे जी काही प्रयोगशाळा आहे गुजरातमधली मध्य प्रदेशमधलं हे पूर्ण देशभर हे रिप्लिकेट करायचं. ते जे म्हणजे भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण आहे किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे हेच राजकारण आहे ना. बरोबर. आणि हेच त्यांना सगळ्या देश राज्यामध्ये करायचं होतं. महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी तो मोठ्या प्रमाणावर प्रयोग केला. तर महाराष्ट्राची एकंदर जडणघडण पूर्णपणे वेगळी आहे आणि इथं एक समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे, पुरोगामी विचारसरणी तिथं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचार इथं रुजलेले आहेत. त्याच्यामुळं इथं त्याला एक मर्यादित अवकाशातच यश मिळालं. म्हणजे उत्तरेकडल्या राज्यामध्ये किंवा गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारचं हिंदुत्वाचं राजकारण होतं तसं राजकारण महाराष्ट्रामध्ये शक्य नाही हे त्यांना लक्षात आलं. परंतु त्याचा जो प्रयोग होता की हे जी प्रयोगशाळा आहे गुजरात आणि मध्य प्रदेशमधली ती सगळ्या देशभरती रिप्लिकेट करायचं आणि त्या दृष्टीने सगळा प्रयत्न सुरू होता आणि मोदींचं नॅरेटिव्ह पण तेच होतं आणि त्याच आधारावर निवडणूक लढवायची हे चाललेलं होतं. पण त्याला जो सगळ्यात मोठा सेटबॅक बसला तो शेतकऱ्यांनी दिला. हे त्यातलं वैशिष्ट्य. जरी आपण इकडे म्हणत असतो किंवा शेतकऱ्यांची धास्ती घ्यावी हे जरी सगळ्या राज्यांचा विचार केला तर ते खरं नाही आहे कारण ह्या राज्यांमध्ये तसं काही झालेलं नाही. परंतु हा काय त्यांचा जो अश्वमेधाचा घोडा केल्यासारखा त्यांचा चालला होता तो घोडा अडवला कोणी तो शेतकऱ्यांनी अडवला. तर हे शेतकरी का अडवू शकतात, शेतकरी हे का करू शकतात, कारण हे आपल्याकडे जी काही सेक्युलरिझम गंगा जमिनी तहजीब वगैरे अशी जी चर्चा आहे ना ती आपल्याकडे खूप अकॅडमिक स्वरूपामध्ये होती. जे काही पुरोगामी लोक समजतात स्वतःला आणि त्यांचा जो काही वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये ही चर्चा असते. जे लोक कन्व्हिन्स आहेत त्याच लोकांपुढे ते चर्चा करत असतात, इको चेंबरमध्ये ते चर्चा करत असतात असं एक ऑब्झर्वेशन आहे. तर ही अकॅडमिक चर्चा वेगळी आणि खरोखर सेक्युलर काय असणं हे त्या गावखेड्यामध्ये जो शेतकरी आहे त्याला ह्याची डेफिनेशन माहीत नसेल. सेक्युलरिझम म्हणजे काय किंवा ह्याच्यातलं अकॅडमिक चर्चा काय ते माहीत नसेल. परंतु त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा तो भाग आहे, त्याच्या जीवनमूल्याचा किंवा निष्ठेचा तो एक भाग आहे. शेतकरी ज्यावेळेस शेती करतो ना त्याला सेक्युलर असल्याशिवाय शेतीच करता येत नाही. तो असं म्हणू शकत नाही की हे मुसलमान मजूर माझ्याकडे नको किंवा माझा जो माल आहे तो मी मुसलमान बागवण्याला विकणार नाही किंवा मी फक्त हिंदू ह्याच्याकडनंच खरेदी करेन खत बियाणं औषधं असं करू शकणार. कारण शेती असा एक व्यवसाय आहे की जिथं निसर्गापासून ते माणसांपर्यंत आणि धोरणांपासून ते धरणांपर्यंत सगळ्याच्या शेतकऱ्याला दोन हात करावे लागतात. बरोबर. आणि सगळ्या प्रकारची जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे तिला तोंड देऊन शेती करावी लागते. बरोबर. अशी शेती करताना तुम्हाला एकारले पण करता येत नाही किंवा तिथं तुम्हाला ध्रुवीकरण करता येत नाही, ना जाती जातीचं ध्रुवीकरण करता येतं ना धर्माधर्माचं ध्रुवीकरण करता येतं. त्यामुळे तिथं जातपात किंवा धर्म हे एका मर्यादेपलीकडे त्याला काही मॅटर करत नाही. जे प्रश्न मुसलमान शेतकऱ्याचे असतात तेच प्रश्न हिंदू शेतकऱ्यांचे पण असतात आणि त्यांचं तिथलं जे काही सौहार्दाचं वातावरण असतं किंवा त्यांच्या त्यातले आदानप्रदान जे असते ते त्यांच्या जगण्यात आलेले असते. बरोबर. ते काही त्याला एक असं लेबल लावलेलं नसतं की आता बघा आम्ही कसं सेक्युलर वागतो की आम्ही परधर्माचा आदर करतो वगैरे असं काही नसतं. ते त्यांच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे कधी कधी त्या लोकांना शहरातली जी काही चर्चा आहे त्याचं हसू पण येत की अशा प्रकारची हुकुमशाही होऊ शकते का किंवा आपला देश फॅसिझमकडे चाललाय वगैरे असं त्यांना हसू येतं. कारण शेती हा व्यवसायच असा आहे आणि शेती ही घडवते मान्सूननी. बरोबर. मान्सूननी ज्या प्रकारचे इथली नैसर्गिक परिस्थिती डिफाईन केलेली आहे किंवा इथली जी पीक रचना डिफाईन केलेली आहे त्याच्यामुळे इथं बाय डिफॉल्ट तुम्हाला एकमेकांवरती अवलंबूनच राहावं लागतं. त्यामुळे आपली जी संस्कृती असते सर्वसमावेशक आहे. म्हणजे आक्रमक जरी आले तरी आपण त्यांना आपलं सामावून घेतलं. म्हणजे मुसलमान आक्रमण आले आपण त्यांना सामावून घेतलं किंवा बाकीच्या पण जे काही बाहेरून ज्या गोष्टी आल्या त्या आपण ॲक्सेप्ट केलं. कारण हे ॲक्सेप्ट करून इथला एक इथल्या जे काही माती आहे किंवा इथली संस्कृती आहे त्याचं एक एजन्सीपणा आणून आपण त्यांना आपल्या सामावून घेऊन मग आपण पुढं चाललो. आणि हा खूप मोठा प्रवाह चालू आहे. हे काय आताच्या 50 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये त्याला हे काय होईल अशातला भाग नाही. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचं किंवा विखारी राजकारण आहे किंवा धर्माच्या नावावर फूट पाडण्याचं राजकारण नाही किंवा जाती जातीत फूट पाडण्याचं राजकारण आहे ते एका मर्यादेपलीकडं शेतकरी हा म्हणून जो घटक आहे त्याला अपीलच करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्यांचा जो काही ह्यांची जी काही गुजरातमधली प्रयोगशाळा आहे किंवा मध्य प्रदेशमधली प्रयोगशाळा आहे ती पूर्ण देशभर का नेता येऊ शकत नाही कारण तिथं हा शेतकरी हा मोठा घटक आहे. त्यामुळे जोपर्यंत आपला प्रमुख धंदा देशाचा शेती आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा जो कण आहे तो शेती आहे तोपर्यंत ही काही प्रयोगशाळा यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्या अर्थाने मी म्हणतो की शेतकऱ्यांनी यांचा घोडा अडवलाय. बर सर, आता निवडणुकांच्या ज्या दिवशी निकाल आले त्या दिवशी
आम्ही दोन्हीकडे बघितलं, आम्हाला भाजपच्या गोटात काय चाललंय, काँग्रेसच्या गोटात काय चाललंय, आमचं लक्ष होतं सगळीकडे म्हणजे शेतकऱ्यांचं आमच्या. तर आम्हाला कुठे दोन्हीकडे पण आनंद दिसत होता, म्हणजे दोन्हीकडे जल्लोष, हा जल्लोषच जल्लोष चालू होता. यांच्या कार्यालयात, त्यांच्या कार्यालयात, यांनी ढोलताशे आणून ठेवलेले, त्यांनी ढोलताशे आणून ठेवलेले, मिरवणुकी चालू, सुतकी वातावरण एक असतं कुणाचतरी पराभव झाल्यावर. ते वातावरण आम्हाला ह्या निकालानंतर पाहायला मिळालं नाही. म्हणजे कुणाचा पराभव झालाय हे आम्हाला अजून नीट कळालेलंच नाही की म्हणजे असं झालंय की हे पण विजयत आणि ते पण विजयत असं जे लोक सुरू आहे. मग ही नेमकी भानगड काय, पराभव नेमका झालाय कुणाचा? सुतके वातावरण फक्त अजित पवारांच्या वरती कार्यालयावर घराबाहेर कुठं नव्हतं. म्हणजे भाजपच्या गोटात पण जल्लोष आणि इंडिया आघाडीच्या गोटात पण जल्लोष असं आपण बघितलं. आणि उलट असं चित्र होतं की ह्यांना कमी जागा मिळत इंडिया आघाडीला भाजपच्या तुलनेत, म्हणजे इंडियाच्या तुलनेत, तर ह्यांचा जल्लोष जास्त मोठा होता आणि ह्यांचा थोडा ओढून ताणून आणल्यासारखा होता मोदी आणि कंपनी. ह्याच्यामागचं कारण काय? तसं जर गणित बघितलं तर भाजपला एकट्याला सत्ता मिळाली नाही, म्हणजे बहुमताला जे आवश्यक आहे तेवढ्या जागा मिळाल्या नाही. तर त्यांना किती जागा मिळाल्या भाजपला? 240 जागा मिळाली. तर 240 म्हणजे त्यांना बहुमतापासून 32 जागा कमी पडते. पण तरी सुद्धा भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, सिंगल लार्जेस्ट पार्टी. आता इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची, उद्धव ठाकरेंची, शिवसेना वगैरे सगळे जे घटक पक्ष मिळून जे इंडिया आघाडी झाली, त्या इंडिया आघाडीला मिळून किती जागा मिळाल्या? 233. विशाल पाटलांनी पाठिंबा दिला त्यामुळे तो 233-234. म्हणजे एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्या आणि इंडिया आघाडीला मिळून 234 जागा मिळाल्या. मग त्या अर्थाने मग भाजपचं यश मोठंच आहे ना तसं बघितलं तर. आणि ज्यावेळेस अँटी इनकम्बन्सी असतेच ना, सलग 2 वर्ष तुमचं सरकार सत्तेवरती आहे, तुमचे खासदार आहेत, मंत्री आहेत, सलग 10 वर्ष लोक तुम्हाला सहन करतात, मग 10 वर्षानंतर तुमच्याबद्दल एक नाराजी होतेच ना तयार. त्यामुळे मग ते अँटी इनकम्बन्सीचा पण फटका बसतोच ना. आता 10 वर्षानंतर अँटी इनकम्बन्सी असताना सुद्धा एवढं यश मिळालं, म्हणजे भाजपला 234 जागा मिळाल्या बरोबर, पण एनडीएला बहुमताच्या आकडा पार होईल इतक्या जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे सरकार त्यांचं येणार हे स्पष्ट आहे. म्हणजे त्या अर्थाने मग ह्यांचं अपयश मानायचं का? पण मी असं म्हणतो की जरी भाजपला इंडिया आघाडीपेक्षा सगळ्यात जास्त जागा, म्हणजे इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांच्या मिळून जेवढ्या जागा आहेत त्याच्यापेक्षा भाजपला एकट्याला जास्त जागा मिळालेल्या असल्या आणि भाजपचं नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार येणार असलं तरी सुद्धा भाजपचा मोठा पराभव आहे. बर, तर हे का पराभव आहे? कारण कुठला पण जो खेळ असतो ना तर लेवल प्लेइंग फील्ड असतं. असं नाही होऊ शकत तुम्ही एक हिंद केसरी पहिलवान आणलाय आणि एक दुसऱ्या खेड्यातला की ज्याला रोजचा खुराक सुद्धा महाग आहे, मुश्किल आहे, त्याला तुम्ही त्याच्या समोर आणून उभा केलाय आणि म्हणजे कर कुस्ती. निवडणुकीचे काय कुस्तीचे सगळे नियम आम्ही पाळू, कुणावर भेदभाव करणार नाही, पक्षपाती करणार नाही. अरे पण तो हिंद केसरी आहे आणि हा आडकोळा पहिलवान आहे, यांची कुस्ती लागेल कशी? तर अशी कुस्ती ह्या लोकसभा इलेक्शन मध्ये होती. जो हिंद केसरीचा होता ना, जो गल्लेलट्ट पहिलवान, त्याला भरपूर खुराक होता, तो म्हणजे भाजप आणि कंपनी आणि हे म्हणजे इंडिया अलायन्स वाले हाडकोळा पहिला. हे असं का होतं? आता इलेक्शन लढवायला पैसे लागतात बरोबर, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस अकाउंट सीज करून टाकले, म्हणजे ते बंद करून टाकले अकाउंट की ते इन्कम टॅक्सचे जे काही केसेस होते ते. त्यामुळे ह्यांना प्रचारासाठी सुद्धा पैसे नव्हते अशी त्यांच्यावर वेळ आलेली होती. दुसऱ्या बाजूला काय, ह्यांनी सगळे पक्ष फोडाफोडी करून, म्हणजे शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, म्हणजे विरोधी पक्ष जो आहे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी निर्माण केला. त्यांना आता मग चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं आणि परत शून्यातून उभं राहून निवडणूक लढवायची, हे खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं ना. बरोबर. दुसऱ्या बाजूला जे महत्वाचे राजकारणी आहेत, नेते आहेत मुख्यमंत्र्यांसकट, त्यांना जेलमध्ये टाकलं. ईडीचा, सीबीआयचा, इन्कम टॅक्सचा, असे जे काही केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला. बरोबर. आणि त्याच्या दबावापोटी अनेकांनी पक्षांतरं केली, म्हणजे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही विरोधी पक्षाचं पूर्ण खिळखिळ करून टाकलं. दुसऱ्या बाजूला जो इलेक्ट्रो बॉन्डचा जो होता विषय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त देणगे कोणाला मिळाला? तर भाजपला मिळालेला. तृणमूल आणि इतर पक्षांना पण मिळालेला आहे, पण सगळ्यात जास्त जो वाटा आहे तो काँग्रेसला भाजपला मिळालेला आहे. सॉरी. आणि ह्याच्यामध्ये मग म्हणजे काय धनशक्ती म्हणतो आपण ती, किंवा सत्ता प्रशासनावर ज्यांची जी काही हुकूमत आहे ती, हे सगळं भाजपच्या बाजूने होतं. बरोबर. दुसरा न्यायसंस्थेवर यांचा प्रचंड दबाव होता. हे आता
ते काही न्यायमूर्ती ऑफ द रेकॉर्ड पण सांगतायत, पण जे काही एकंदर निर्णय आपण बघतोय त्याच्यावरून दिसतच आहे की यांच्या न्याय याच्यावर किती न्याय यंत्रणेवर किती दबाव आहे. दुसरं निवडणूक आयोग, तर निवडणूक आयोग यांचं बटिकच आहे अशा प्रकारे यांनी सगळं करून टाकलं. म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात पक्षपाती निवडणूक म्हणता येईल अशा प्रकारचं निवडणूक आयोगाचं वर्तन इथं राहिलं. म्हणजे आधी काय व्हायचं, भारत पाकिस्तानची मॅच असायची ना, तर भारताचे लोक म्हणायचे की हे पाकिस्तानचे 11 खेळाडूंचा संघ नाही, टीम नाही, 12 खेळाडूंची टीम, कारण त्यांचा अंपायर आहे तर त्यांच्या बाजूने असायचं. पाकिस्तानचा खेळाडू आउट असला तर ते आउट द्यायचे नाही, भारताचा आउट नसला तरी आउट द्यायचे. तसं हे आपलं अंपायर जो आहे ते 12 खेळाडू झाले, निवडणूक आयोग जो आहे तो 12 खेळाडू झाला त्याच्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया, जो मेनस्ट्रीम मीडिया आहे तो जण काय भाजपचा प्रवक्ताच आहे अशा प्रकारे त्यांचं सगळं एकंदर वर्तन राहिलं. म्हणजे हे सगळं आपण बघितलं की माध्यम आहेत, न्याय यंत्रणा आहे, प्रशासन आहे, निवडणूक आयोगाची सारखी यंत्रणा आहे, किंवा हे पॉलिटिकल फ्रंटवरती त्यांनी जे काही सगळे उद्योग केले, ह्या सगळ्यातनं हे काही अजिबात लेवल प्लेइंग फील्ड नव्हतं. त्याच्यामुळं हे त्या अर्थाने जर बघितलं इतकं असून सुद्धा मग विरोधी आघाडीला जर एवढं यश मिळत असेल तर खरोखर भाजपचा मोठा नैतिक पराभव आहे. तर नैतिक पराभव ही खोटी तसं बघितलं तर एक मोठी निसरडी गोष्ट असते, आम्ही हारलोय पण आमचा नैतिक विजय असं म्हणण्यासाठी. परंतु आपण जर यांचं बघितलं, यांचं पहिलं काय होतं की पूर्ण जी निवडणूक आहे ही फक्त मोदी आणि मोदी ह्याच्याभोवतीच केंद्रित होती. बरोबर. म्हणजे आपण आधी किमान राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार, त्याच्यानंतर ते भाजपचं सरकार, त्याच्यानंतर ते मोदी सरकार, अशा प्रकारे त्याचा आपण प्रवास बघतो. आणि मोदी स्वतः ज्यावेळेस भाषण करायचे किमान शेकडो वेळा ते स्वतःच मोदी 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 त्यांच्या भाषणामध्ये असायचं, आणि खालून तर लोक ओरडायचेच मग मोदीचा जयघोष. जी काही पूर्ण सगळ्या निवडणुकीची जी काही प्रचाराची जी काही सगळी थीम होती ती मोदी आणि मोदी ह्याचे व्यक्तिमहत्व जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेली होती. मोदी स्वतः सांगायचे की तुम्ही ह्याला मत दिलं या उमेदवाराला, म्हणजे मोदीला मत दिलं, म्हणजे हा उमेदवार नाही तर मीच उभा आहे असं समजून मतदान करा. मग लोकांनी तसं समजून मतदान केलं ना, मग तुम्हाला किती जागा आल्या? 240 आल्या. मागच्या वेळेस किती होत्या? 300 पेक्षा जास्त जागा होत्या. 300 महापराभव कोणाच? मोदीचा भाजपचा पराभव आहेच ना. आणि दुसरा जो होतं की 412 तुमचा नाराज, 412 झालं का मोदी म्हणले की हे माइंड गेम होता, विरोधी पक्षाने आम्ही खिंडीत पकडलं, तुम्ही विरोधी पक्षाने खिंडीत पकडायचा प्रयत्न केला आणि जनतेने तुम्हाला खिंडीत पकडलं, तुमचा माइंड गेम होता ना. मग 412 झालं का? नाही झालं. 412 सोडा, तुम्हाला बहुमत सुद्धा गाठणं मुश्किल झालं. मग आता तुमच्यावर काय वेळ आली? मोदी अकेला काफी आहे असं तुम्ही संसदेमध्ये सांगता विरोधी पक्षाला डिवसताना, आणि मोदी येतो मुमकिन आहे. आता हे लोकांनी म्हणलं तर ठीक आहे, स्वतः मोदी आपल्या भाषण म्हणतात, एक अकेला शेर काफी आहे वगैरे वगैरे त्यांचे जे प्रचारक म्हणतात. असं असताना मग तुम्हाला आज काय वेळ आली तुमच्यावरती? तुम्हाला बहुमतासाठी जागा कमी पडतात. किती जागा कमी पडतात? 32 जागा कमी पडतात. मग आता नितीश कुमार त्यांना किती? 12 जागा आहेत. आणि आपले चंद्राबाबू नायडू त्यांना 16 जागा आहेत. बाकी चिराग पासवान 5 जागा आहेत. आता एकनाथ शिंदेंचंही महत्त्व वाढलं, 7 जागा आहेत. अजित पवारना 1 जागा आहे. आणि ते बिहारचे एक आहेत मांझी, त्यांना 1 जागा आहे. तर अशी सगळे आता तुम्हाला जे काही कडबोळ आहे हे 2 टर्ममध्ये कधी ऐकलं होतं मी? एनडीएची मीटिंग झाली किंवा मोदींच्या स्वतःच्या भाषणामध्ये एनडीए हा उल्लेख किती वेळा आहे, आणि मोदी हा उल्लेख किती वेळा आहे, आणि मोदी सरकार हा उल्लेख, भाजप सरकार हा उल्लेख किती वेळा आहे, ह्याचं अनालिसिस काढलं तर आपल्याला कळतं की इतक्या 2 टर्ममध्ये एनडीएची काय अवकात होती किंवा काय त्यांना लिखितेचं महत्त्व होतं, तर ते काय महत्त्व अजिबात नव्हतं. आता त्यांना खऱ्या खुऱ्या अर्थाने ह्या 2 पक्षांच्या कुबड्यावरती सरकार चालवायला लागणार आहे, त्या अर्थाने हा मोदींचा पराभव. सर, आता याच्यात एक मुद्दा हा पण आहे की तुम्ही जो उल्लेख केला, अकेला शेर काफी आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे, आणि एकटा पुरेसा आहे बाबा माणूस, अशी ती सगळी प्रतिमा त्यांनी रंगवलेली होती. आता त्यांना या घटक पक्षांसोबत, मित्रपक्षांसोबत जायचं आहे आणि बरीचशी त्यांची तारीवरची कसरत होईल असं दिसतंय, तर याच्यात शेतकऱ्यांना काही फायदा होईल का? शेतकऱ्यांना फायदा होईल का हे कसं आहे, ज्यावेळेस त्यांनी कृषी कायद्यासारखा विषय घेतला, हा कसा घेतला? एका रात्रीत घेतला. हो, अध्यादेश काढून टाकला, उद्यापासून कृषी कायदे लागू. हो, त्यांना कोणाची चर्चा सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. पंजाबमधला त्यांचा जो सहकारी पक्ष होता शिरोमणी अकाली दल, त्याला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं नाही. हो, आता ते असले निर्णय घेऊ शकणार नाही की मला वाटलं, माझ्या मनात आलं किंवा माझ्या 4 उद्योगपती मित्रांच्या हे बऱ्याच आहे म्हणून मला असा निर्णय घ्यायचा आहे, असं ते आता करू शकणार नाही.
त्या अर्थाने आघाडीचं सरकार जे आहे ते कधी पण उपयोगाचं पडतं किंवा फायद्याचं राहत. आता ते शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं होईल हे आपण लगेच असं निष्कर्ष काढू शकणार नाही. त्याचा मोदींची एक अधिकारशाही संपली आणि आता आघाडी सरकार त्यांना चालवायला लागतं, त्यामध्ये शेतीबद्दल चांगले निर्णय घेतील असं काही आपल्याला लगेच इक्वेशन काढता येत नाही. कारण ह्याच्यामध्ये दोन घटक आहेत, एक शेतीच्या प्रश्नाकडे बघण्याचा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाचा दृष्टिकोन काय आहे. म्हणजे आता मागच्या प्रश्नामध्ये तो एक मुद्दा राहिला की हे जसं मोदींचा हा पराभव आहे तसं विरोधी पक्षाला जागा कमी मिळून सुद्धा त्यांचा विजय कसा आहे, तर त्यांच्या जागा जरी वाढल्या ना ऍब्सोल्युट जागा वाढल्या आणि ह्याच्यातनं हे काय झालं की विरोधी पक्षाचा उदय झाला, विरोधी पक्ष बळकट झाले. तर विरोधी पक्ष बळकट असणं हे लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता शेतीबद्दल समजा एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा समजा आता आयात निर्यातीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, रात्री जसं ते रात्री 12 वाजता सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखे निर्णय घ्यायचे तसं आता त्यांना करता येणार नाही. कारण विरोधी पक्ष स्ट्रॉंग आहे, त्याची शेतीच्या प्रश्नावरती आपण काही निर्णय घेतला तर ती लगेच रिॲक्शन उमटते हे पण सरकारला तर लक्षात आलेलं आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा दबाव असणारच, त्याचबरोबर मित्रपक्षांचा पण दबाव असणार. त्याच्यामुळे हे शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकारला तर सावध पावलं उचलायला लागतील. परंतु ह्याच्यातला मुख्य जो मुद्दा आहे की हे शेतीचा जो मूळ प्रश्न आहे हा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहे, संरचनात्मक सुधारणांचा आहे. तुम्ही फक्त आता यांना 6,000 रुपये देताय त्याच्याऐवजी आम्ही 12,000 रुपये देतो किंवा यांना फुकट काहीतरी देतो असं करून ह्या काही प्रश्न सुटणार नाही. तर दोन ह्याच्यावरती काम करायला लागणार, एक तर शेतीबद्दलचे जे धोरणं आहेत ते बदलावे लागतील, दुसरे जे काय पायाभूत सुविधा आहेत आणि ह्या संरचनात्मक सुधारणा आहेत ह्या कराव्या लागतील. ह्या दोन आघाड्यांवरती काम केलं तर शेतीचे प्रश्न सुटू शकतील. तर ह्या दोन आघाड्यांवरती जे काही मुद्दे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा सरकारचा सत्ताधारी पक्षाचा दृष्टिकोन काय आहे, त्यांच्या मित्रपक्षाचा दृष्टिकोन काय आहे आणि ह्याचबरोबर विरोधी पक्षांचं ह्याच्याबद्दलचं आकलन किती योग्य आहे ह्याच्यावरती हा सगळा विषय डिपेंड आहे. नाहीतर मग काय होतं की शेतीचे प्रश्न फक्त इलेक्शन पुरते किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक हत्यार म्हणून वापरायचं अशा पद्धतीने त्याची चर्चा होत राहते, ह्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाही, उलट परिस्थिती आधी अवघड होती. ह्याच्यातला मुख्य मुद्दा महत्वाचा काय आहे तर कृषीमंत्री कोण होणार. भाजपचा जर कृषीमंत्री झाला तर काही फारसा फरक पडणार नाही शेतकऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने, थोडंफार ते सहमतीने निर्णय घेतील. परंतु एकंदर भाजपचा शेतीबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तोच माझा दोष आहे. त्यामुळे भाजपने कोणालाही कृषीमंत्री नेमलं, नरेंद्र मोदी जर कृषीमंत्री झाले सगळ्यात जास्त नुकसान आहे. त्याच्यामुळं मित्रपक्षांनी मागणी केली किंवा चंद्रबाबूंनी पण मागणी केली की आम्हाला कृषीमंत्री पद द्या आणि नितीश कुमारांनी पण सांगितलं की आम्हाला कृषीमंत्री पद द्या. त्यामुळे समजा मित्रपक्षांकडे जर हे पद गेलं तर काही निर्णय त्याच्यामध्ये मग स्कोप राहील, थोडी लवचिकता राहील आणि विरोधी पक्ष कसा ह्याला डील करतो त्याच्यावरती डिपेंड. सर त्याच्यात परत एक मुद्दा काय येतो माहिती का, की हे दोन पक्षांचं तुम्ही सांगितलं की त्यांनी त्यांचं बार्गेनिंग पावर सौदा शक्ती जी आहे ती वाढलेली आहे. मग आता इंडियाला पण 234 सीट्स त्यांच्याकडे आहेत. मग आणि तसं पाहिलं तर आपण जर का मागे जाऊन बघितलं थोडं तर चंद्रबाबू नायडू असू द्यात TDPचे किंवा नितीश कुमार असू द्यात, हे दोघंही इंडियाचे साथीदार राहिलेले आहेत यांना त्या खंडानं वेगवेगळ्या काळात. तर मग आता इंडियाकडून असा प्रयत्न का केला जात नाही की या दोघांना सोबत घेऊन आपण सरकार स्थापन करू. नाही आता यांच्याकडे आहेत 234 इंडियाकडेकडे, तर त्यांना जो बहुमताचा आकडा काढायला जो गॅप आहे तो मोठा आहे. समजा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जरी आले तर ती मोठी कसरत होणार. आणि भाजप तर माहिती आहे, भाजप इतका सत्ताकांक्षी किंवा ज्याला आपण सत्ता पिपास म्हणतो असा पक्ष नाहीच आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी बहुमताचं जरी सरकार आलं तरी मग ते पक्ष फोडून आपली सरकार आणायची हे भाजपचं ठरलेलं असतं. बरोबर. आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर राहणं हे कंपल्शन आहे. तर पंतप्रधान पदावरून दूर गेले तर या देशामध्ये काय वातावरण होईल, कॅओस होईल. त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेवर राहणं भागच आहे. सत्तेवर राहण्यासाठी मध्ये काही करतील. बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये बघितलंय, मध्य प्रदेशमध्ये बघितलंय, सुरतमध्ये पण काय झालं ते बघितलं, राजकोटमध्ये काय झालं बघितलंय, दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय झालं ते बघितलंय, सॉरी दिल्ली चंदीगडच्या महापालिकेच्या निवडणुकीत काय झालं ते बघितलंय, दिल्ली महानगरपालिकेच्या. त्यामुळं भाजप हे आपापली जो हातातोंडाची आलेला घास आहे तो सहजासहजी जाऊ देईल अशी शक्यताच नाही. गोव्यात पण काय झालं आपण बघितलं. त्यामुळं भाजप हा असं सोडणारच नाही सत्ता सारण्याची संधी. समजा आपण असं हायपोथेटिकली मान्य करू की नितीश कुमार तर आधी इंडियाकडेचे तेच हे होते ना प्रणेता, महागठबंधनची संकल्पनाच त्यांनी जन्माला घातली असं, त्यांनी जन्माला घातली आणि ते स्वतः आधी प्रयत्न करत होते. म्हणजे काँग्रेसला जो विरोध आहे प्रादेशिक पक्षांचा
तो दूर करावा यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले ते खरोखर त्यांनी प्रयत्न केले. त्या अर्थाने इंडिया आघाडीचे एक शिल्पकार महत्वाचे नितीश कुमारच होते. पण त्यांची दुसरी ओळख काय? पलटूराम. इतक्या वेळा आपल्या छावण्या बदलल्यात की त्यांनाही सांगता येणार नाही की त्याचं ते खरोखरच भाजपबरोबर किती दिवस राहतील. त्यामुळे मग अशा बेभरवशाच्या ह्याच्यावरती सरकार स्थापन करायचं. चंद्रबाबू नायडू सुद्धा 2014 इंडियामध्ये होते ना, 2014 नंतर मग त्यांनी परत काडीमोड घेतला, ते भाजपच्या विरोधात गेले. परंतु आता हे प्रादेशिक पक्षाचे जे नेते असतात, ममता बॅनर्जी पण होते, ममता बॅनर्जी ह्या वाजपेयींच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर होत्या, समता पक्ष होता, जो संयुक्त जनता दलाचा आधीचा जो अवतार होता तो त्याच्यामध्ये होता ना, जॉर्ज फर्नांडिस होते. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यासाठी सोपं आहे कधी पण आपली छावणी बदलायची. त्यामुळे चंद्रबाबू नायडू असतील काय किंवा नितीश कुमार असतील काय, ह्यांच्या भरोश्यावर जर इंडिया आघाडीचं सरकार बनवलं असं आपण हायपोथेटिकली मान्य करू की हे सरकार स्थापन झालं, पहिल्या दिवसापासून जो पंतप्रधान होईल त्याला डोकेदुखीच होईल त्यांच्या मागण्या मान्य करणं पूर्ण करणं हे करणं. हे सरकार चालवलं म्हणजे जसं जनता पक्षाची अवस्था झाली होती त्या पक्ष त्या पक्षासारखी अवस्था होणार. इंदिरा गांधीला कंटाळून जनता पक्षाचं जे काही कडबड होतं त्याला लोकांनी सत्तेवर आणलं. परंतु त्यांच्या अंतर्गत लाथाळ्या, त्यांच्यामधला विसंवाद, दुहेरी निष्ठेचा जो काही मुद्दा येतो अशा ह्याच्यामुळे ते सरकार आपल्या कर्मानेच गेलं तसं बघितलं तर तशी अवस्था त्यांची व्हायला वेळ लागणार नाही. आणि भाजप काय स्वस्त बसेल का? म्हणजे भाजपला तर एवढ्या सीट आहेत, म्हणजे तो स्ट्रॉंग विरोधी पक्ष आहे ना. बरोबर, जो प्रत्येक मुद्द्यावरती सरकारला घ्यायला आणेल. बरोबर, अशा प्रबळ विरोधी पक्षाचा सामना करताना ते असं खिचडी सरकार चालवणं ह्याच्यासाठी खूप मुरब्बी आणि त्याला काय म्हणतात सगळ्यांची ज्याला सहमती आहे असं सर्वसमावेशक नेतृत्व लागतं. तसं नेतृत्व आता त्यांच्याकडे नाही आहे शरद पवार सोडले तर. पण शरद पवारांकडे किती खासदार आहेत? 8 खासदार आहेत. तर 8 खासदाराच्या बळावर ते लोक म्हणतात देवेगौडा पण झाले होते ना, ते झाले तसे गेले पण ना. असं प्रकारचं सरकार चालवायचं आणि वय पण आता पवारांच्या बाजूने नाही, अशा प्रकारे सर्व चालवायला त्यांच्याकडे नेतृत्व नाही. अशा तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की नरेंद्र मोदींचा जे काही ऑरा होता त्याला आता घस उतरण्याला लागलेलं आहे, म्हणजे त्यांचा डिक्लाईन सुरू झालेला आहे. मग आता डिक्लाईन सुरू झालेला असताना मग आता त्यांच्यावर काय वेळ आलेली हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जे आहेत हे संधीसाधू मुरब्बी आणि चाणक्य राजकारणी आणि त्या अर्थाने ते मोदीला खूप सिनियर आहेत मोदींना. आणि हे मोदींनी त्यांना खूप जे तितकं शक्य आहे तितका त्यांचा छळ केलेला आहे आतापर्यंत. म्हणजे नितीश कुमारांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला ना, चिराग पासवानला बळ दिलं आणि हा पक्ष तिथून संपवायचा किंवा त्यांचा पक्ष फोडायचा. म्हणजे दरवेळेस ते मुख्यमंत्री राहत गेले पण प्रत्येक वेळेस त्यांची अधोगती होत गेली. मग तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे बिहारच्या राजकारणामध्ये. बिहारच्या विधानसभेमध्ये नितीश कुमार जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांचा पक्ष संख्याबळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भाजपनी ज्यांना ज्यांना आपल्या जवळ घेतलं युती केली त्यांना ते संपवतात. शिवसेना उदाहरण आहे, तसंच संयुक्त जनता दल जे आहे नितीश कुमारांचं ते उदाहरण आहे. तेच चंद्रबाबूंबद्दल पण आहे, चंद्रबाबूंना पण त्यांनी त्रास दिला. आता ते जेलमध्ये टाकलेलं होतं त्यांना केंद्रीय यंत्रणांनी आणि ते एक कारण आहे की ते भाजपबरोबर गेले असं बोललं जातं. बरं, आता हा राजकीयाचा एक मुद्दा आहे. ह्याच्यात दुसरा जो मुद्दा आहे की ह्यांचं जे काही राजकारण आहे ते चंद्रबाबू नायडू असत किंवा नितीश कुमार आहेत त्यांचं एक स्वतंत्र राजकारण आहे. म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार आता किती पण पलटे मारत असले आणि ते संदेश जाधव आहेत असं जर त्यांच्यावर आरोप होत असला तरी त्यांनी तिथलं एक सामाजिक न्यायाचं राजकारण केलं ना, एक वेगळ्या प्रकारचं राजकारण त्यांनी तिथं उभं करून दाखवलं. तर ते ज्या जमाती जातीतून येतात कुर्मी जात ते काय त्यांचं खूप मोठं तिथं हे नाही आहे, म्हणजे बेस नाही आहे की जिथं ते मुख्यमंत्री होऊ शकतील. परंतु त्यांनी अतिपिछडे हे त्यातली जी काही कोटी आहे कॅटेगरी आहे त्याची एक मोड बांधली. अतिपिछडे कॅटेगरीतल्या ज्या काही जाती आहेत त्यांना त्यांनी एक नेतृत्व दिलं आणि तिथलं जे काही राजकारण होतं बिहारचं गुंडगिरीचं राजकारण होतं दडपशाहीचं राजकारण होतं आणि जे काही यादव म्हणून तो जो मोठा गट आहे तो जो सत्तेवर असायचा तर ते पण त्या अर्थाने मग ओबीसी आणि सामाजिक न्यायाचं राजकारण करणारे. पण त्याच्यामध्ये पण भेद आहे, मग ते त्या अर्थाने प्रगत पुढारलेले होते आणि मग त्याच्या विरोध त्याला एक पर्यायी राजकारण म्हणून ह्यांनी अतिपिछड्यांचं राजकारण उभं केलं आणि त्यात त्याचा ते चेहरा म्हणून नितीश कुमार राहिले. त्यामुळे त्यांचा जो काही सामाजिक आधार आहे तो घट्ट आहे. त्यामुळे नितीश कुमारांनी किती उड्या मारल्या तरी ते मुख्यमंत्री राहतातच आणि त्याचा जो काही सामाजिक आधार आहे तो त्यांच्याबरोबर राहतो आणि तो सामाजिक आधाराचा ह्यांना लाभ मिळाला बीजेपीला भाजपला. त्यामुळे इतकं सीट आलं त्यांना, नाहीतर त्यांना 10 सीट त्यांच्या आलेल्या नसत्या. आणि ते जर समजा नितीश कुमार त्यांच्याबरोबर नसते तर ह्यांना सरकार जरी बनवता आलं असतं की नाही अशा प्रकारची सिच्युएशन होती. त्यामुळे नितीश कुमारांचं एक महत्त्व आहे.
माझ्या नितीश कुमारांचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटी पॉलिटिक्स जे आहे त्याचा त्यांचा एक मोठा आधार आहे ना. मुसलमान जो समाज घटक आहे त्याचा त्यांचा एक मोठा आधार आहे. ते चंद्रबाबू नायडूंचा पण आहे. मुस्लिम जो वोटर आहे तो त्यांचा एक पूर्ण जो त्यांचा मास बेस आहे त्याचा एक आधार आहे. आणि ह्या विरोधात मोदींचं राजकारण काय, एकूणच भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची जी काही विचारसरणी आहे ती काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये मोदींच्या प्रचाराचे मुद्दे काय होते, मंगळसूत्र, म्हैस, मटन, मुघल, हे जे काय सगळं त्यांनी थिल्लरपणा केला ह्याच्यातून त्यांना काय मेसेज द्यायचा होता की त्यांनी 15% मुसलमानांच्या विरोधात 45% हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न केला. साध्या ब्लंट भाषेमध्ये आपण सांगायचं तर मुसलमानांच्या विरोधात हिंदूंना भडकवायचं आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं हा त्यांचा प्रयत्न होता ना. बरोबर. त्यासाठी मग त्यांनी काय केलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल ते अत्यंत खोटी विधानं केली. म्हणजे आत्ता एक मला एक असं कोणीतरी काल सांगितलं की मोदींनी खूप विक्रम केले त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये. त्यांनी मोठी लिस्ट मला वाचून दाखवली आणि त्यातला एक शेवटचा जो मुद्दा आहे की जो राज ठाकरेंनी आपल्या मुंबईच्या सभेमध्ये पण सांगितलं होतं की जवाहरलाल नेहरूनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे हे मोदी पंतप्रधान आहेत. त्या अर्थाने त्यांनी त्या विक्रमाची बरोबरी केली. आणि पण मी म्हटलं की हे जरी असलं तरी मोदींचा एक विक्रम मात्र आत्ताच्या कुठलाच पंतप्रधानांनी मोडू शकला नाही. कुठला? पदावर असताना खोटं बोलत. म्हणजे मोदी इतका खोटं बोलणारा पंतप्रधान आजपर्यंत इतिहासात कधी झालं नाही. आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे. बरोबर आहे. तर त्यांच्या सगळ्या जे जे काही खोटं बोलत होते त्याच्यातला एक मुख्य मुद्दा काय होता की काँग्रेस जी आहे ही ओबीसीचं ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण काढून मुसलमानांना देणार किंवा हे इथले जे काही साधन संपत्ती आहेत हे तुमची साधन संपत्ती काढून मुसलमानांना देणार हे सगळं फॅक्च्युअली रॉंग होतं. आणि पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचं दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं भाषण करणं हे खूप चुकीचं होतं. पण ठीक आहे, निवडणूक आयोगाला त्याच्याबद्दल काही आक्षेप बरा वाटलं नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांना सांगून टाकलं की ह्याच्यावर तुम्ही दखल घ्या वगैरे घ्या वगैरे असं. तर ह्याचा मुद्दा काय होता की हे मुस्लिम आरक्षण तर हे पहिल्यांदा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडं राज्यघटनेनुसार धर्मावर आधारित आरक्षण नाही आहे. आणि मोदी जो क्लेम करत होते की हे धर्मावर आधारित आरक्षणाचे हे समर्थक आहेत कोण, काँग्रेस. आणि तुमचं आरक्षण काढून ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण काढून हे धार्मिक आधारावर मुसलमानांना देणार हे फॅक्च्युअली रॉंग होतं. मुसलमानांमधले जे काही ओबीसी आहेत त्यांना ते आरक्षण तो विषय होता. तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण ह्यांचा मुस्लिम आरक्षणाला विरोध आहे ना भाजपचा 100% विरोध. तर हे ते काँग्रेसला दुष्ण देत आहेत. पण काँग्रेस ज्या प्रकारे मुस्लिम आरक्षणाचं जे काही समर्थन करते त्याच्यापेक्षा जास्त समर्थन हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू करतात. त्यांची अधिकृत भूमिका हे दोघेही मुस्लिम आरक्षणाचे समर्थक आहेत. नितीश कुमार पण समर्थक आहे आणि चंद्रबाबू पण समर्थक आहे. नुसते समर्थक नाही आहेत, त्यांनी त्यांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्या दृष्टीने प्रयत्न पण केलेले. आणि बिहारमध्ये तर कर्पूरी ठाकूरांच्या काळापासून मुस्लिम आरक्षणाचा जो विषय आहे तो त्यांनी अजेंड्यावर आणले. कर्पूरी ठाकूरांना तुम्ही भारतरत्न दिलं, मग मुस्लिम आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय? मुस्लिम आरक्षणाला ज्यांचा पाठिंबा आहे असे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत तुम्ही आता शेजासोबत करताय, चुंबचुंबी करताय सत्तेसाठी, ह्याच्या तत्वाचा भाग येतो कुठं? मग आता हे एका अर्थाने काय आहे की मग तुम्ही तुमची काही तत्व आहेत ते सगळे सोडून दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टोकाला यावं लागले सत्तेसाठी. मग एक प्रकारचा हे पराभवच आहे ना मोदींचा किंवा भाजपचं जे काही हिंदुत्ववादी राजकारण आहे त्याचा हा पराभवच आहे. आणि ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे की हे नितीश कुमार आहेत किंवा चंद्रबाबू आहेत हे आपल्या पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करणार. आणि पहिल्या दिवसापासून त्याची चुणूक सुरू झाली. हे संयुक्त जनता दल जे आहे नितीश कुमारांचं, त्यांचे जे के सी त्यागी आहेत प्रवक्ते, प्रमुख प्रवक्ते, त्यांनी पहिल्यांदाच घोषणा कर वक्तव्य केलंय की अग्निवीर योजनेला आमचा विरोध आहे. कारण अग्निवीर योजनेबद्दल बिहारमध्ये खूप नाराजी आहे मोठ्या प्रमाणावर. आता पुढे विधानसभेचे इलेक्शन आहेत, तिथं मोठा मुद्दा होणार आहे. कारण बिहारच्या इलेक्शनमध्ये जरी भाजपला नितीश कुमारांमुळं बऱ्यापैकी जागा मिळाल्या असल्या तरी तिथं बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये एक मोठं राजकारण तिथं चालू आहे. अग्निवीर योजना बंद करा अशीच पहिली मागणी राहिल्यांची. मग आता हे तुम्ही से आणणार होता, परत समान नागरी कायदा आणणार होता, परत वन नेशन वन इलेक्शन असं हे करणार होता. आता हे करता येणार नाही ना, कारण ह्या पक्षांचा त्याच्यासाठी त्यांचा विरोध असेल किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला लागेल. तर हे जी मोदींची गोची होणार आहे, ही जी गोची होणार आहे ती बघत राहणार थोडे दिवस. आणि त्याच्यानंतर मग हे जे सरकार आहे ते आपल्या कर्माने त्याचं जे काही होणार आहे
वाताहत ती झाल्यानंतर मग जो विरोधी पक्ष आहे त्याने याच्यामध्ये उतरलं पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय की सगळ्यांनी काय फक्त सत्तेतच जायचं का? म्हणजे समजा तुम्हाला जनादेश काय दिले, लोकांनी मोदींना पूर्ण नाकारले का? तर नाही नाकारलं. मोदींना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहा, तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा, तुमचा जो रथ आहे तो जमिनीपासून खूपच वर चाललाय तो आम्ही जमिनीवर आणतो, पण राज्य तुम्हीच करा. म्हणून त्यांना बहुमत दिलंय ना, बहुमत दिले. बरं, हे काय पोस्ट पोल अलायन्स आहे का? म्हणजे निवडणुका निकाल लागल्यानंतर हे काय युद्ध करतायत का? तर नाही. एनडीएमध्ये जरी ह्यांची वैचारिक भूमिका वेगळी असली, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, तरी हे निवडणुकीच्या आधी अलायन्समध्ये आहेत ना. एनडीएमध्ये ते काय आज आलेलं नाही, आधीच आहेत. निवडणूक पूर्व ह्यांची युती आहे, त्या निवडणूक पूर्व युती जी आहे एनडीए, त्यांना बहुमत मिळेल इतक्या जागा दिलेल्या आहेत. ह्याचा अर्थ जनादेश त्यांच्या बाजूने आहे. आणि इंडिया आघाडी जो आहे तो बळकट विरोधी पक्ष केला आहे ना, तर लोकांचं सांगणं आहे की तुम्ही बळकट विरोधी पक्ष म्हणून काम करा, असा आमचा जनादेश आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये जितका सत्ताधारी पक्ष महत्वाचा आहे तितकाच किंबहुनाच्यापेक्षा जास्त महत्व आहे हे विरोधी पक्षाला आहे. सत्ताधारी पक्षाची काही मनमानी आहे त्याला चाप लावण्याचं काम विरोधी पक्ष करू शकतो. ते विरोधी पक्ष कधी करू शकेल? त्याकडे संख्याबळ असेल तर. नाहीतर मी बहुमताच्या जोरावर, समजा 500 बहुमत तुमच्याकडे आहे, बहुमताच्या जोरावर घटनादुरुस्ती करता येऊ शकते. बहुमताच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते विधेयक बिनबोबट संमत करता येऊ शकतात. म्हणजे देशाची जी काही धोरणं आहेत ती धोरणं जर सरकारकडे बहुमत असेल, 500 बहुमत असेल, तर विरोधी पक्षाला किंवा त्याच्या त्याच्याबद्दलचा जो काही विरोधी स्वर आहे तो लक्षात न घेता मनमानी पद्धतीने करण्याचा अधिकार सरकारकडे मिळतो. तो त्याच्याकडे राहू नये आणि म्हणून विरोधी पक्षाचं महत्त्व असतं. आता ज्यावेळेस पंडित नेहरू होते त्यांचा जो काळ होता त्यावेळेस विरोधी पक्षाची संख्या कमीच होती ना, परंतु नेहरूंना हे लोकशाहीचं महत्त्व माहीत होतं. हे काही लोकशाहीचं जरूरत आहे, त्याचा एक चाक सत्ताधारी पक्ष आहे, दुसरा चाक विरोधी पक्ष आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं विरोधी पक्षाला ते द ड्यू इम्पॉर्टन्स आहे ते देत होते. त्यामुळे वाजपेयी सारखा जो नेता होता त्यावेळेस तरुण खासदार, त्याला त्यांनी एक मोठ्या जबाबदाऱ्या पण त्यावेळेस दिलेल्या होत्या की एक्सपोजर दिलेलं होतं की बाबा हे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कधी ना कधी सत्तेवर येतील, त्यामुळं त्यांना ह्या प्रकारचं एक्सपोजर देणं आवश्यक आहे. आता हा टेक्निकल गोष्टी झाल्या समजा, परंतु एकंदर त्यांचा विरोधी पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा विरोधी पक्षाने मांडलेले जे विषय आहेत ते संसदेमधल्या चर्चा आहेत त्याला ते किती महत्त्व द्यायचे, ते चर्चा ऐकायची, आणि ओव्हरऑल लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची काही भूमिका आहे ह्याचं महत्त्व त्यांना मान्य होतं. त्या पद्धतीने त्यांनी तो कारभार केला. परंतु आता काय आलं मोदींच्या काळामध्ये की विरोधी पक्षच नको अशा प्रकारची एक धारणा निर्माण झाली. म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे हा आपल्या राज्यकारभारामधला अडथळा अशी मोदींची धारणा आहे. म्हणजे आधी त्यांची घोषणा काय होती, काँग्रेसमुक्त भारत. तर काँग्रेसचा आम्ही पराभव करू किंवा काँग्रेसला निवडणुकीत आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, इथपर्यंत ठीक. पण काँग्रेस पक्षच नको, एखाद्या पक्षाचं अस्तित्व संपवून टाकावं अशा प्रकारची धारणा किंवा अशा प्रकारची आकांक्षा एखाद्या राजकीय पक्षाची नाही त्याला का असावी? किंवा आता पण त्यांनी निवडणुकीच्या भाषणामध्ये काय सांगितलं की विरोधी पक्षाचे जे शेहजादे आहेत म्हणजे राहुल गांधी, त्यांचं जेवढं वय तेवढं सुद्धा जागा इंडियाकडेला मिळणार नाहीत. तर ते का मिळणार नाहीत? कारण मग 50-55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेता अधिकृत होत आहेत, नाही तर नाही होत आहे. त्यांचं म्हणणं की यांना अधिकृतपणे विरोधी पक्षाचा पक्षनेते पदाचा दर्जा मिळेल इतकं पण सीट यांना मिळणार. पंतप्रधानाला असं का वाटावं की विरोधी पक्षनेते अधिकृत नसावा? लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता असला पाहिजे. आणि समजा तेवढ्या सीट त्यांना मिळाल्या नसतील तरी जो काही सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता आहे त्याला विरोधी पक्षाने त्याचा दर्जा दिला पाहिजे. तर असे पंतप्रधानांची भूमिका पाहिजे ना. पण जसं पंतप्रधानांना वाटतं की देशामध्ये विरोधी पक्षच नसावा जेणेकरून आपली काही एक अधिकारशाही आहे किंवा आपला जो हिंदुत्ववादी राजकारणाचा अजेंडा जो पुढं न्यायचा आहे, हिंदू राष्ट्र करायचं आहे, हे जे काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हा अडथळाच नको आपल्याला, तेव्हा आपली एक अधिकारशाही चालू राहील. ह्याला दुसऱ्या भाषेत हुकुमशाही म्हणतात. आपल्याला का हुकुमशाहीकडे प्रवास करायचा आहे? पण दुसऱ्या भाषेमध्ये पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे आपला हिंदू पाकिस्तान होण्यापासून आपण वाचलो. धर्माच्या आधारावर जर राजकारण केलं तर काय होतं? तर त्याचं पाकिस्तान हे आपले उत्तम उदाहरण आहे, अफगाणिस्तान हे उत्तम उदाहरण आहे. तसं आपल्याला परत यायचं काय घडायची काटे उलटे फिरून? म्हणजे भारताचा जर हिंदू पाकिस्तान होऊ द्यायचा नसेल तर इथं स्ट्रॉंग विरोधी पक्ष पाहिजे. आणि विरोधी पक्ष स्ट्रॉंग असणं जसं पंतप्रधानांना वाटत नाही की विरोधी पक्ष असावा, तसं विरोधी पक्षांची पण आकांक्षा नसते ना. आता अजित पवार काय म्हणले की बाबा एक विरोधात राहून काय उपयोग की जर नरेंद्र मोदी सत्तेवर येणार असतील तर आपण त्यांच्यावर जायला पाहिजे. तर हे काय राजकारण नाही ना. म्हणजे विरोधी पक्षांना पण असं वाटलं पाहिजे किंवा सत्तेचं राजकारण म्हणजे फक्त सत्ताधारी होणं नाही तर विरोधी बाकावर बसून सुद्धा तुम्ही हे जी काही जी प्रोसेस आहे ते चेक्स अँड बॅलन्सेस आहेत
ते सतत तुमच्या हातात असतेच ना ती विरोधी बाकावर राहून पण. त्यामुळे विरोधी पक्षांची पण जी काही आकांक्षा आहे सत्ताधारी व्हायला पाहिजे हे बरोबर आहे, कारण आम्ही जे काही आमचा जो अजेंडा आहे किंवा आमचं जे काही आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्तेत गेलं पाहिजे. सत्तेत गेलं नाही म्हणजे मग राजकारणच करता येणार नाही असं नाही ना. त्यामुळे जर विरोधी पक्ष म्हणून जर लोकांनी तुम्हाला मॅन्डेट दिलेलं असेल तर स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावायची हे विरोधी पक्षाचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने मग मला असं वाटतं की हे इंडिया आघाडीने तो रोल आता प्ले करायला पाहिजे, ती भूमिका बजावायला पाहिजे की भारताच्या लोकशाहीमध्ये हा एक सुवर्ण अध्याय असं मला वाटतं की बाबा हे बॅलन्स झालेलं आहे. सत्ताधारी पक्षाला पण त्यांच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नये इतकंच मॅन्डेट दिलेलं आहे आणि विरोधी पक्षाला पण त्यांचा जो काही शक्तिपात झालेला होता त्याच्यापासून वर काढून त्यांना एक साइजेबल जागा दिलेली आहे. त्याच्यामुळं यांच्या जर 234 जागा असतील इंडिया आघाडीकडं तर स्ट्रॉंग विरोधी पक्ष होऊ शकतो ना, आणि त्याची चुनक आपल्याला दिसते. राहुल गांधी आता शेअर मार्केटमधल्या घोटाळ्याचा त्यांनी आरोप केलेला आहे, तर त्या अर्थाने असं वाटलं की हे लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला एकाने विचारलं की हे कोण जिंकलं याच्यामध्ये, नरेंद्र मोदी जिंकले का, जसं तुम्हाला प्रश्न पडला होता की दोन्हीकडे जल्लोष होते मग जिंकलो कोण हरलो कोण, त्याच्यावर माझं उत्तर होतं की ह्याच्यात लोकशाही वाचली, ती लोकशाही आयसीयू मध्ये होती ती आता बाहेर आली, त्या जीवावरचा धोका टळला आणि विरोधी पक्ष जर स्ट्रॉंग राहिला तर लोकशाही आणखी चांगल्या पद्धतीने जगेल. या निवडणुकांच्या निमित्तानं शेतकऱ्यांची एक मतपेटी 11 आली आहे, ती स्ट्रॉंग झाली आहे आणि त्याच्यातनं पुढे चालून एक निर्णायक भूमिका शेतकऱ्यांच्या मतपेटीतनं पुढे येईल किंवा सातत्यानं एक दबाव गट जो असतो शेतकऱ्यांचा तो निर्माण होईल असं बोललं जात आहे. शेतकरी नेत्यांकडनं सुद्धा तसा दावा केला जातोय. आपले अजित नवले जे आहेत किसान सभेचे तर त्यांनी सुद्धा असं दावा केलाय की आता शेतकऱ्यांची एक मतपेटी या निमित्तानं पाहायला मिळाली ती तयार झाली आहे आणि तशी एक स्ट्रॉंग फळी एक तयार होतीये. तर असं खरंच होतंय का? हा खूप पॉझिटिव्ह विचार आहे. हा तसं झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं की शेतकऱ्यांची एक मतपेढी जसं आपण त्याला म्हणतो की आपण वोट बँक, शेतकरी वोट बँक म्हणून एक निर्णायक भूमिका बजावू शकतात. समजा शेतकरी विरोधी निर्णय घेतले तर त्याला निवडणुकीत त्या पक्षाला फटका बसेल. जसं आता कांद्याबद्दल आपण बघितलं, सोयाबीनबद्दल बघितलं, कापसाबद्दल बघितलं, हे जे आपण कमोडिटीचे बघितले ह्याच्यावरून आपण लगेच निष्कर्ष काढायचा की अशा प्रकारची मतपेढी तयार झाली का, तर मला जरा ते घ्यायचं वाटतं. म्हणजे ते हे खासदार पडले जे काही 5-6 खासदार काही 10-12 खासदार पडले असतील ते पडले ह्या निवडणुकीमध्ये शेतीचा प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा होता का, तर होता महत्त्वाचा मुद्दा. आणि सत्ताधारी पक्षाला नको असताना सुद्धा शेतीचा जो प्रश्न आहे तो नॅरेटिव्हमध्ये आले आणि त्याच्याभोवती ते विषय राजकीय अजेंड्यावरती आले आणि त्याच्याभोवती निवडणूक फिरली. त्या अर्थाने शेतीचे प्रश्न निर्णायक ठरले, परंतु ते मतपेढी म्हणून त्या अर्थाने ते डेव्हलप झाले का, तर मला असं वाटतं की अजून ती झालेली नाही. आणि त्याच्यामध्ये बरेच हिस्टॉरिकल कारणं पण आहेत. म्हणजे अशा प्रकारची जर मतपेढी निर्माण व्हायची असेल तर एक दबाव गट पाहिजे. तुम्ही समजा थेट पक्षीय राजकारणामध्ये नाही आहे पण तुमचा दबाव गट पाहिजे शेतकऱ्यांचा, कारण मग शेतकरी असेल तर ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात म्हणजे जे काही विचार झाले. पण शेतीच्या प्रश्नावरती आमची ही भूमिका आहे आणि हे भूमिका तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल आणि आमचं नुकसान करणारे निर्णय आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर आहे का, तर तो मला वाटत नाही आता आहे म्हणून. आणि ही एक संधी होती ती आपण घालून, ती संधी कधी होती, अशा प्रकारची यंत्रणा निर्माण होण्यासाठी एक ग्राउंड लेवलला एक रचना पाहिजे जिथं शेतकऱ्यांचे संघटन शेतकऱ्यांचं तिथं पाहिजे. ज्यावेळी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि त्यावेळी शेतकरी चळवळ इथं उभी राहिली त्यावेळेस ती एक सुवर्ण संधी होती. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की शेतकऱ्यांचा एक मोठा दबावगट निर्माण झालेला होता. पण त्यावेळेस ज्यावेळेस शेतकरी संघटनेची खूप मोठी ताकद होती त्यावेळेस शरद जोशींचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतेचा होता. त्यामुळे ते त्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये गेले नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही राजकारणाच्या आखाड्यात उतरणार नाही, परंतु आम्ही या सगळ्या निर्णय प्रक्रियेवरती परिणाम करू इतका आमचा दबावगट आम्ही निर्माण करू. आणि ज्यावेळेस त्यांची ताकद कमी झाली त्यावेळेस मात्र ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरले आणि त्यात त्यांची वाताहत झाली आणि तिथून जी काही ओहोटी लागली ते अजून थांबताना दिसत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचं जे संघटन आहे ते खूप वीक झालेलं आहे. ज्या काही शेतकरी संघटना होत्या त्या आता पूर्णपणे त्याचं शक्तिपात झालेलं आहे आणि त्यांचं आता अस्तित्व फक्त नावापुरतं उरलं. आताची जी इलेक्शन होती त्याचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आहे त्यांची भूमिका काय होती, आम्ही तटस्थ राहू. कशाला तटस्थ राहू, इतका अन्याय होतो शेतकऱ्यांवरती. तुम्ही भूमिका घ्या ना, तुमची ताकद नाही आहे, तुम्ही तुमचे उमेदवार उभे केले तर ते निवडून येणार नाहीत
तुम्ही भूमिका तर घ्यायला पाहिजे. त्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केली वगैरे सगळं केलं, पण निवडणुकीत त्यांची अधिकृत भूमिका काय होती? आम्ही कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही, आम्ही या निवडणुकीत तटस्थ राहणार. पण तुमची ताकदच नाही आहे, तुम्ही तटस्थ राहिला काय आणि कोणाच्या बाजूने प्रचार केला काय, काही फरक पडणार नाही. परंतु एक तात्विक दृष्टीने तरी तुमची भूमिका काय आहे बाबा? तुम्ही शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या बाजूने आहेत का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांच्या बाजूने? हे झालं नाही. दुसरं काही शेतकरी संघटनेची पूर्णपणे वाताहत झालेली आहे, आणि जे काही शेतकरी नेते राजकारणामध्ये होते त्यांची वाताहत झाली. राजू शेट्टींचा जो दारुण पराभव झाला, म्हणजे एका निवडणुकीमधला जय पराजय ही एक वेगळी गोष्ट, जे कधी विजय होतो कधी पराभव होतो, परंतु त्यांना जितकी कमी मतं मिळाली यावेळेस तर त्यांच्या पूर्ण राजकारणावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आणि ते राजू शेट्टींच्या वैयक्तिक राजकारणावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ते आहेतच, परंतु एकंदर शेतकरी चळवळीच्या राजकारणावरती पण हे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. रविकांत तुपकर इथून बुलढाण्यावरून उभे राहिले होते, त्यांना त्यांनी चांगली फाईट दिली, परंतु उपद्रव मूल्यासारखंच ते राहिलं ना. फाईट जी आहे ते निर्णायक आता हे निवडून येणारच असं झालेलं नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळी गणित असेल तर काहीतरी होईल, परंतु ह्याच्यामध्ये जी शेतकऱ्यांची मतपेढी निर्माण होण्यासाठी शेतकऱ्यांचं एक स्ट्रॉंग संघटन पाहिजे, जे पक्षाच्या पातळीवरती असेल किंवा पक्षाच्या पातळीवरती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात नसेल तर तुम्ही संघटनांच्या पातळीवरती असेल, तसं स्ट्रॉंग संघटन आता नाही आहे. महाराष्ट्रात नाही आहे, उत्तर भारतामध्ये जे काही शेतकरी आंदोलन करतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणात आहे, परंतु तिथं पण त्यांची निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांची घोषित झालेली आहे. तर आत्ता हां त्या उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये जे काही आंदोलन करतात, जे 113 दिवस होऊन गेलेत आंदोलन, तर त्यांनी मात्र ह्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं स्वागत केलं. त्यांचं म्हणणं असं की कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही आहे, परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात जे नेते होते भाजपचे त्यांचा पराभव झाला. पंजाबमध्ये त्यांना एक पण जागा मिळाली नाही. अजय मिश्रा टेनीचा पराभव झाला, आणि ओव्हरऑल जे काही शेतकरी विरोधी नेते होते त्यांचा पराभव झाला, याच्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. परंतु हे पण त्यांचं घर जळालं म्हणून तुम्ही आनंद व्यक्त करा असं आहे ना. तुम्ही काही नवीन उभं करू शकताय का? तेवढी राजकीय ताकद तुमच्याकडे आहे का? तर मला असं वाटतं की देशपातळीवर सुद्धा शेतकरी चळवळीकडं त्या प्रकारची राजकीय ताकद आज उरलेली नाही आहे, त्याच्यामुळे ती लगेच मतपेढी होईल हे थोडंसं स्वप्नरंजन वाटतं. त्याच्यामध्ये मात्र काय करायला पाहिजे आता ह्या क्षणाला? ह्या क्षणाला आता असं करायला पाहिजे की हे काही एका रात्रीमध्ये संघटन उभं राहणार नाही, किंवा त्या प्रकारचं जे शेतकरी संघटना जे शरद जोशींची होती त्यावेळी जे वातावरण होतं किंवा त्यावेळेची जी परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती त्याच्या जमीन आसमानचं अंतर आहे, त्याच्यामुळे आता ते लगेच त्या प्रकारचं उभं राहील संघटन अशी पण काही शक्यता दिसत नाही. तर तो सगळा दरतरचा विषय, आणि एका रात्री त्या गोष्टी होत नसतात. तर मग आता जे काही छोट्या छोट्या प्रमाणावर संघटना आहेत शेतकरी नेते आहेत ते जे काही लढत आहेत त्यांनी आपापल्या पातळीवरचा जो काही लढा आहे तो चालू ठेवला पाहिजे, आणि हे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते राजकारणाच्या अजेंड्यावरती येतील, म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये येतील, ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी त्यांना काय करावं लागेल की जे काही समविचारी संघटना आहेत किंवा शहरामध्ये जे काही ग्राहकांचं जे काही संघटन असतं किंवा जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांबद्दल बरोबर त्यांना एक अंडरस्टँडिंग ठेवावं लागेल, तरच मग हे पक्ष त्याच्या हे जे प्रश्न आहेत ते केंद्रस्थानी येतील. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे तो मीडियाचा, माध्यमांचा. म्हणजे आता मुख्य प्रवाहातले जे माध्यम आहेत मेन स्ट्रीममधले जे माध्यम आहेत त्यांनी हे प्रश्न उचलून धरले तर मग एक नॅरेटिव्ह तयार होतो, सरकारवरती पण दबाव येतो आणि शहरी लोकांना पण कळते की बाबा हे प्रश्न असे महत्वाचे आहेत. आता त्या पद्धतीने होताना दिसत नाही, परंतु मीडियाचा रोल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. पण आता एकंदरच मेन स्ट्रीम मीडियाची जी काही अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये मग हे सगळ्या प्रश्नांना किती जागा मिळेल आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यामध्ये जे काही शेतकरी चळवळ आहे शेतकरी नेते आहेत किंवा शेतकरी आहेत स्वतः त्यांना कितपत यश येतं ह्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे लगेच मतपेढी जरी तयार झाली नसली तर ह्याच्यामध्ये स्कोप मात्र आहे. ओके सर, आता आपण शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे जो की आता शेतकऱ्यांची मतपेटी त्या अर्थानं तयार झालेली नाही आहे, पण त्याचा प्रभाव त्याचा दबाव निर्माण झालेला आहे, तो एकी त्याच्यात येईल का पुढच्या काळात, त्याच्यात काय अधिक बदल होतील काय होत राहील? पण मुद्दा काय, 6 महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये तरी हाच दबाव शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा दिसून येईल का? हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे आता आपण सगळी चर्चा केली देशपातळीवरती काय झालं वगैरे सगळं झालं, आता लगेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय काय किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये हा टेम्पो कायम राहतो. म्हणजे आता जर फक्त महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर शेतीच्या प्रश्नांनी जे काही ते निकाल फिरवलेले आहेत हे तर मान्य करावं लागेल आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केले, त्याच्यामुळे आता हे महत्वाचं राहील की मग आता जे का उरलेला काळ आहे त्याच्यामध्ये हे जे काही यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार
ते शेतकऱ्यांबद्दल काय निर्णय घेणार. त्यातला सगळ्यात मोठा विषय आहे तो भावांतर योजनेचा. बरोबर. आता जरी देवेंद्र फडणवीस म्हणले की बाबा आम्ही हे करू, ह्याचा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो, आता पोहोचव ना. बरोबर. माझ्या भावांतर योजनेचे जे काही पैसे आहेत ते कधी आमच्या अकाउंटवर पोहोचणार, हे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे. पण आता काय होतं की त्यांनी आता तो राजीनामा मला ह्याच्यातनं जबाबदारीतून मुक्त करा वगैरे ह्याच्यातनं हे केल्यानंतर त्या सरकारचंच भवितव्य काय राहील ह्याच्याबद्दल आता शंका कुशंका आता आहेत. आणि मुळात ह्या निवडणुका 6 महिन्यांनी होतील का त्याच्या आधी होतील ह्याच्याबद्दल पण एक आपण सांगू शकत नाही. पण आत्ता ज्या ज्या ठिकाणी आता हे विषय आहेत, म्हणजे आता जो लोकसभेचा जो मतदारसंघ जो मोठा असतो त्या मनाने विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तर ते युनिट छोटं होतं, त्याच्यामुळे तिथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत, चितीचे प्रश्न, ते जास्त ऐरणीवर राहण्याची संधी आहे. त्याच्यामुळे मग हा जो लोकसभा निवडणुकीमध्ये एक चुणूक दिसली की शेतीच्या प्रश्नावरती निवडणुकीचा निकाल फिरवू शकतो, त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त वेशाने मांडले पाहिजे. आणि आता हाच एक सुवर्णकाळ असतो ना, जिथे सत्ताधारी पक्षाचे लोक असतील किंवा विरोधी पक्षाचे लोक असतील की जे तुम्हाला ऐकतात, तेव्हा अशा वेळेस आपल्याला आपले जे प्रश्न आहेत ते लावून धरले पाहिजे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुष्काळाचा. दुष्काळाची चर्चाच थांबलेली, म्हणजे त्यावेळेस आचारसंहितेचं कारण होतं, आता आचारसंहिता संपली, आता तुमच्या सरकारचा जे काही कारभार आहे ते सुरू झालेला आहे, व्हायला पाहिजे. तर त्या अर्थाने सरकारने आता ॲक्शन मोडवर येऊन ह्याच्यामध्ये निर्णय घेतले पाहिजे. म्हणजे दुष्काळाचा विषय आहे, परिचित सोयाबीन आहे, कापूस आहे, कडधान्य आहे, तेलबिया पीक आहे, त्याचे जे भाव पडलेले आहेत त्याच्याबद्दल काय करणार आहे, आणि स्पेसिफिक कापूस आणि सोयाबीनचे जे काही भावांतरासाठी त्यांनी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी कधीपासून करणार, हे प्रश्नाला सरकारला ॲड्रेस करावं लागेल आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरला पाहिजे. पण आत्ताचा जो काही सरकारचा दृष्टिकोन आहे सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा, तर एक तर त्याने रिअलायझेशन तर झालेलं आहे की शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे त्याचा फटका आपल्याला लोकसभेला निवडणुकीला बसला, तो विधानसभेला बसू नये अशी त्यांची इच्छा असणार, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह तरी राहतील. प्रत्यक्षात डिलिव्हरी किती होईल, ते आपले आश्वासनं पूर्ण करू शकतील का, किंवा त्यांचं इम्प्लिमेंटेशनमध्ये काय होईल हा पुढचा विषय आहे, परंतु आत्ता तरी त्यांना खिंडीत पकडलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे आत्ता ह्याच्यातनं आपण टेक आवे काय ह्याच्यातला, किंवा ह्याच्यातनं आपण काय घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीपासून धडा घेऊन शेतकऱ्यांनी आत्ता ह्या महायुती सरकारला खिंडीत पकडलं पाहिजे. आणि विरोधी पक्षाचे पण जे काही लोक आहेत किंवा विरोधी पक्ष आघाडीवर जे 3 पक्ष आहेत त्यांना पण भाग पाडलं पाहिजे की बाबा तुम्ही आमच्या बाजूने मैदानामध्ये उतरा. येस. तर सर, तुम्ही आम्हाला नेहमीप्रमाणे लोकसभा निवडणुकांचा अन्वयार्थ तो शेतीच्या दृष्टिकोनातनं शेतीचे प्रश्न काय होते, त्याच्यावरती राजकारण कसं झालं, त्याचं एकूण फळ, त्याचे परिणाम काय मिळाले, आणि शेतीचं राजकारण इथून पुढे कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे, या सगळ्या विषयांवरती अत्यंत सुटसुटीत सोप्या पद्धतीनं आणि इसकटून सगळं सांगितलं आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Yes.